ढूंढता फिर कहा मुझको आवाज दो तुम कहाँ मैं यहाँ तुम कहाँ मैं यहाँ बताओ जाला थैंक यू दया तू इतने काय करतेस तुला बाहेर मागेच भेटतो म्हणून सांगितलं होतं ना दोन दिवस झाले येते तर म्हणून सांगितलं आणि आला नाही मीच घरी यायचं ठरवलं अगं माझ्या आईनं पाहिलं तर आपलं हे प्रकरण ती पिंचून काढेल ग थांब आई कुठ्याचे पाहुणे येतो आई तुम कहा आई देवघरात आहे आता 33 कोटी देवांची वाट लावल्याशिवाय ती काय बाहेर यायची नाही आणि वडील वडील समय तेल टाकतायत तेल संपलं की लगेच तेल टाकायचं अशा भीतीवर ठेवलं आईनी त्यांना काहीतरी भानगड केली असणार ग त्याची आई शिक्षा नाही करणार तुला काय होतं ग मी तुला शेवटचं विचारायला आली कशाचं ग आपल्या लग्नाबद्दल घरी सांगतो सांगतो असं गेल्या वर्षभर तुम्हाला सांगतोय हो मला आठवण नाही करायची अजून घरी विचारायचं धाडस होत नाही धाडस धाडसावर आठवलं बघ परवा मी एक टार्झनचा सिनेमा पाहिला हो टार्झनची एवढी मांडी एवढी झाडं मांडी कुठली झाडं कुठली कळतच नव्हतं टार्झन आपल्या या झाडावर त्या झाडावर ओ ओ आणि त्याच्याबरोबर ती की मी कपडे काट कसर कर तुला नेलास का पण तू लहान आहेस ना नेत नाही जेवढ्या मारून झाल्या आजचा कोटा संपला हे बघ श्याम आज जर का घरून आपल्या लग्नाची परवानगी काढली नाही तर मी तुझ्याशी बोलणार नाही हे बरं झालं तुला भेटणारही नाही हे पण चांगलं झालं आपले संबंध संपले हे वाईट झालं मग दादी सांगतील त्या स्थळाच्या वयात माळ घालून मी मोकळी होणार दिस इज मात्र टू मच अरे वा ड्रेस नवीन घेतला वाटतं तुला सगळी चेष्टाच वाटते माझं चुकलं उगाच तुझी मनधरणी करत बसले सगळे पुरुष मेले इथून तिथून सारखेच हो दृष्ट हो कसाई हो असं म्हणायचं का तुला हो नको म्हणूस गेली 150 वर्ष मी या डायलॉग ऐकतोय रडू नको ग रडणाऱ्यांची कशी समजूत काढावी ना मला माहितीच नाही कारण या घरात माझी कोणी समजूतच काढली नाही हा तुला काय हवं कमरेतला अशीच समजूत काढतात आमच्या घरात आईचे पद तुझ्या आई वडिलांची परवानगी आजच्या आज बोंबला नाही काय झालं नाही का काय होईल या कल्पनेने भीती वाटायला लागली भीती वाटते प्रेम करताना नाही वाटली भीती त्यावेळेला आई वडील कुठे होते आता मोठी पंचायत उभी आहे ना ती बघते श्याम तू काय करायचं ठरवलंय कशाचं ग डोमलाचं माझ्या डोमलाचं नाही डोक्याचं म्हणावं तुझं शुद्ध लगेच मला घ्यायला हवं इथं भेटलात वर आणखी भेटू नका वर चालले माझं एक पार्सल द्यायचं होतं ठीक आहे काढीन मी माझ्या वडिलांची परवानगी ही मग ते तुझ्या आईला समजावून सांगते डोमला माझी आई काय प्रकार आहे तुला माहित नाही तिला घडवायला ब्रह्मदेवाला ओव्हरटाईम करावा लागला होता एखाद्या सर्कसवाल्यान तिला पाहिलं ना लगेच रिंग मास्टर म्हणून घेऊन जातील सगळे प्राणी जागच्या जागी ठार व्हेरी डेंजरस उमेनी डोंट नो एवढ्या घाबरतोस आईला घाबरतोस अगं ती श्यामची आई असली तरी घाबरण्याची वस्तू आहे समोर आली की घाबरायला होत आणि वडील त्यांनाच घाबरायला होत त्यांना बघून मग मला घाबरायला होत असं ते आमचं वंश परंपरागत घाबरणं आहे मग आता काय करणार आहे तू म्हणून तर हा विषय टाळण्याचा मग अजून प्रयत्न करतोय विषय टाळणं कसे चालेल आपल्याला लग्न करायचं ना करायचं म्हणजे काय बाई करायचं ग पण ते कराचीला कराच की लाहोरला कराच मध्ये हा पठाणकोट आहे ना अरे पण त्यासाठी त्या दोघांची परवानगी नको का दोघांची नाही तिघांची काय झालं तुझ्या वडिलांची दोन दोन लग्न झाले मजा आहे नाही त्यांची एक लग्न झाले ते समय तेल टाकायला लागतं दुसरं झालं तर समय घासून ठेवायला लागेल व्हॉट यू टॉकिंग नॉनसेन्स तिसरं कोण आणखी आमचे काका काकासाहेब धोटे आमच्या वडिलांचे चुलते माझे आजोबा वय वर्ष फार माणूस ठार कानानं ठार पाहिजे ग त्यांना काही ऐकू येत नाही काय विचारलं ना किती लगेच हो असं म्हणतात नंतर सांगायचं आम्ही काय बुवा लग्नाचं विचारलं होतं नको आता कंटाळा काय कंटाळा एक प्रश्न मिटला प्रश्न मिटला प्रश्न आमच्या काकासाहेबांचा नाही आहे ग प्रश्न आहे तो माझ्या आईचा स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी नाही आमच्या घरी उलट आईमुळे भिकारी पण हे तुला आधी समजत नव्हतं का आपली आई अशी आहे की आपल्या प्रेम विवाहाला संमती देणार नाही तर आपण प्रेमात पडूच नाही सरळ सांगून यांच्या म्हशीच्या गळ्यात माळ घालावी आणि रेड्यांचं उत्पादन वाढवावं बाळराजू राष्ट्राला उद्देशून भाषण करू नकोस इकडे अख्खं राष्ट्र पेटतंय सुद्धा काय वैतागले अरे श्याम पुरुषासारखा पुरुष तू आणि काय यक्कश्चित बाईला घाबरतोस ती नुसती बाई असती तर घाबरलो नसतो अगं माझी आई काय प्रकार आहे खरंच तुला माहित नाहीये अगं तिचं माहेर भिवंडीच
जरा काय झाले की लगेच पेटते. त्यातून तिचा जन्म शिवजयंतीचा बंदोबस्तातच बाहेर आली. ती समोरून नुसती चालत आली ना तरी दातावर दात वाजतात आमचे. आमचे देशपांडे काका आहेत ना, त्यांची कवळीचा डब्याच्या डब्यात डिस्को करते. कच्चा 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 कवळीची दात पडायला आली. ते काही मला माहित नाही. तू कवळीची माहिती करून घे. काय नको. अगं आपली मुलं डेंटिस्ट होती. डेंटिस्ट व्हायला मग भीक मागतील. मला काय करायचं. मी तुला 2 दिवसाची मुदत देते. एवढ्या काय होतं. काय एवढ्या जर का घरून आपल्या लग्नाची परवानगी काढली नाही काय करशील. तर आपले संबंध संपले. अगर पुलिस को खबर करने की कोशिश की. माझ्या आईनी माझ्या वडिलांना चेचलं. आता आमच्या घरात मसाला कुटणार. चल बाहेर. तुझा सुद्धा मेल्यानंतर गंगेलाच मिळायचं लक्षात ठेव. आता ऐकलं ना ते करायचं ते करायचं आणि वर बोलायला लागला की कानावर हात धरून डोक्यासारखे फेऱ्या मारायच्या. ए तू मला बोका म्हणाल तर एक कान. कर कर व्यायाम कर. थांबलाच कशाला. अरे बाबा सुटायला लागलेल्या पोटाला व्यायाम म्हणा. असं तुम्ही सुद्धा करा माझ्या बरोबर व्यायाम. बहिऱ्या कानाला बरं असतं ते म्हातारपणी. त्या आईला मरायला लागलो मी इकडे. करायला काय करायला. करायला नाही हो मी म्हणत होतो त्यावरती मर दे. मग व्यक्ती का बाबा माझ्याशी बोलायचं ना तर संपूर्ण वाक्य बोलत जा. ऐका संपूर्ण वाक्य ऐका. रंगण चालत तरी रस्त्यावरून. नाही नाही हा तोफखाना जो लग्न करून आणलाय ना मी धोट्यांच्या घरात तो वाचतोय. थोडासा वाचतोय. काय वाचतोय. वाचतोय नाही वाचतोय. तर मला रडतोय हो मी माझ्या काकाच्या. तरी तुम्ही मला सांगत होता त्या करव्याच्या ठकीशी लग्न करू. पण नाही ही मनात भरली होती ना माझ्या. आता काय भरले तुम्हाला सांगतो काकासाहेब. विनाशकाले विपरीत बुद्धी म्हणतात ती ही अशी. व्यंग्या जरा वैतागलेला दिसतोयस तू. जरा कसं जामच वैतागलेलं. अ एक कप्पशी फुटली ती काय आणि केवढं रामायण ऐकवलं मला माहितीये. वस्तू काय फुकट येत नाही. मी कधी म्हटलंय का त्या घरात एखादी वस्तू फुकट आली म्हणून. एक तू सोडून स्वतःच्या निधड्यांच्या घामाचे पैसे असते म्हणजे काय असती किंमत. अरे नाही मिळवत आले आम्हाला पैसे. नाही चालत आमची वकिली. पण आम्ही कशाला पैसे मिळवायचे. मी म्हणतो काकासाहेबांनी भरपूर मिळवून ठेवलेले. काय काकासाहेब. आणि वकिली चालायला थोबाड उघडण्याची प्रॅक्टिस लागते. इथे थोबाड बंद करून बसायची प्रॅक्टिस झालेली आहे. कशी चालणार माझी केली. आईला शंख ऐकून ऐकून कानाचा पडदा 70 mm झालाय. कुठे उलटलंय कुणास ठेव. काय मी आलो तिकडे तिच्या आईला. कुठे उलटलंय कुणास ठाऊ. इंजिनियर झालेत इंजिनियर. घरात बापावर काय प्रसंग गुजरलाय. चिरंजीवांचा घरात पत्ता नाही अजून. कुठे गेलाय म्हणाला. मला माहित नाही हो. मला माहित नाही काय काम होत. काही नाही मला जरा युथ क्लब मध्ये जायचं होत. श्यामेला आपल्या स्कूटर वरन सोडलं असतं तर बरं झालं असतं. जागा तुम्ही सुद्धा मला एकट्याला सोडून बाहेर जा. म्हणजे मी एकटा सापडतोय या महामारीच्या तावडीत. अरे कुणालाच कसं काय वाटत नाही रे माझ्याबद्दल. ती कुठून काढेल आता मला. कुठंतरी नव्हे रे युथ क्लब मध्ये जायचं होतं. युथ क्लब मध्ये महत्वाची मीटिंग होती म्हणून जायचं होतं. काय युथ क्लब मध्ये जाताय थेरड. तू सोडतोय. मी सोडू. कशावर न सोडू. घोडा घोडा करत येत आहे का. चालेल चालेल घोडा गाडी चालेल. श्यामेल ना श्याम्या त्याची वाट बघत बसा. असा नाही बसा. तो श्यामे येईल ना श्याम्या त्याची वाट बघत हसा. हा हा बसा. असं हळू सांगला एवढा बघा वाटत बसा. व्यक्या आज जरा घरात गडबडच दिसते नाही रे. घरं घेतली चांगलीच गडबड या घरामध्ये. तुम्हाला सुद्धा ऐकू आलं नाही ना. तरी बरं ऐकू येण्याच्या नावानं शंख आहे नुसता. गिळायचं तयार आहे.
गिळायचं असेल तर या. आता इतके जोडे खाल्ल्यानंतर कशाला गिळतोय आणखीन? तुम्हीच गिळा आणि वारा झाडाच्या खोडासारख्या चहू बाजूनी. शांत काय म्हणाली काय रे? ती भावगीत म्हणते आणि मी इकडे डान्स करतोय. काय म्हणालास? ती म्हणाली गिळायचं असेल तर त्याला गिळायचं तयार आहे. गिळायचं तयार आहे? अरे मग चल चल, नाहीतर नंतर तेही मिळायचं नाही. तेवढं बरोबर ऐकू आलं थिरड्याला. गिळायचं तयार आहे, मला भूक नाही आहे. काय म्हणालास? भूक भूक? अरे कुत्र्यासारखा कशाला भुंकतोय माझ्या अंगावर? हे बघ, बायकोचा राग असा अन्नावर काढू नये. अरे बाबा, बायको ती बायको, अन्न ते अन्न. चल बघू गिळायला. चल काकासाहेब, माझं आज उपोषण आहे. प्राणन टिका तुझ्या आत्म्याला संगती लागते. सुनबाई, एखाद्या कपाचा एखाद्या वेळी एखादा कान फुटला तर त्यात एवढा रामायण कशाला? कपाचे कान नाही म्हणत आहे मी, माणसांचे. माणसांचे? आता माझ्या कानाबद्दल तुला ठाऊकच आहे. व्यंग्याच्या कानाबद्दल तू त्यालाच विचार. सुनबाई, तुझं नाव शांत कोणी ठेवलं का? भलते वेळेला भलते विनोद करू नको. माझी काय वाण ते किती दिवस पुरणार आहे? मी काय गाढव म्हणून स्वयंपाक केलाय? काय म्हणून केलं मला काय माहिती. काय म्हणालाय? जरा मोठ्याने बोला ना, बायकांसारख्या फुटफुटत आहे कशाला? हिम्मत असेल तर जरा मोठ्याने बोला. तुझ्या समोर म्हणे कसं बोलायचं? काकासाहेब आत आहेत. पुन्हा काय फुटलं? माझं नशीब फुटलं. नाही नाही, आम्ही दोघं जरा भांडतोय, तुम्ही जेवून घ्या. तुम्ही दोघं गाताय? गाताय. गा गा, पण जरा हळू गा, नाहीतर लोकांना वाटायचं भांडताय. चला चला मुकड्यानं जेवून घ्या. मला भूक नाहीये. मग उद्या मी भात अंगाला लावून आमटीनं आंघोळ करते. पण शिक्के काही म्हणून चटणी नको लावू सांगणारा. काय म्हणाला दत्ता? मी जोक मारला आणि स्वतः हसलो. मी असं कधीच हसत नाही. मला भूक नाहीये. भूक नसायला बाहेर कुठे शेण खाऊन आला? मी घरात मर मर मरून स्वयंपाक करते आणि तुम्ही बाहेर जाऊन शेण खाता. तो काढता येत त्याला तसला. आठवण आली, कुठे गेलाय तो? तू गेला असेल रांगत रांगत कुठेतरी बाहेर. काय? अगं शांता, आता तो लहान करायलाय, गेला असेल इकडेच कुठेतरी नाक्या बिक्यावर. कळली तुमची अक्कल? तो कारटा आला की त्याला सांगा त्याचं ताट वाढून तयार आहे आणि तुमचंही ताट झाकून ठेवले. गिळायचं असेल तर गिळा, नाही तर उपाशी मर. पण तू जेवल्याशिवाय मी कसा जेवणार? माझा बघाशी झालं. मी आता 2 तास झोपणार आहे, मला अजिबात उठू नका सांगून ठेवते. हा चांगलं आहे, तुझं गिळायचं जेवायचं झोपायचं, गिळायचं जेवायचं झोपायचं. काय म्हणाला? कारटा आला नाही अजून असं म्हटलं मी. आता एक कप तुम्ही फोडलाय तेव्हा दिवसभरातला वस्तू फोडण्याचा तुमचा कोटा आता संपलेला आहे. आता जर का तुम्ही काही फोडलात तर मी तुम्हाला फोडून काढीन. लक्षात आलं? काय चांदू आणि मान हलरी आई 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 करते. काय प्रेमळ बायको आहे. नवऱ्याला सांगते तुम्हाला फोडून काढीन म्हणून. लोकांना कशा छान छान बायका मिळतात, कुठून आणतात कुणास तो? आमच्या वाट्याला ही नरभक्षक वाघ, हिला शिवी गाळ करायला पाहिजे, त्याशिवाय वट्टीवर यायची नाही. अगं ऐकलीस का तू की नाही? माहीत आहे माहीत. तू माहीत आहेस माहीत. तू माहीत आहेस माहीत. अप्पा अप्पा आपलं ते हे ना, तुझा अप्पा मेरा असं कसं झालं अप्पा? अरे अप्पा, आपल्याला असं वैतागून चालायचं नाही. मग कसं वैतागू? तसं नाही अप्पा, आपल्याला वैतागून चालायचं नाही. काहीतरी विचार करायला हवा, काहीतरी विचार करायला हवा, काहीतरी विचार करायला हवा, काहीतरी विचार करायला हवा. असं म्हणता म्हणता तुझ्या बापाची हवा गेली. तू कालचा कारता आणि मला सांगतोस काहीतरी विचार करायला हवा म्हणून? ती समोर आली की धोत्राचा पितांबर होतो माझ्या. तरीच तुम्ही लेंगे घालून दिल का? आज जरा जास्त झालेला दिसताय. नेहमीच रे शाम्या, नेहमीच. अरे आज कमी होईल उद्या कमी होईल म्हणून वाट पाहिली, पण नाही,
चंद्राच्या कलेप्रमाणे अक्रस्थळपणा वाढतो जाय तिचा. शाबेत बेटा, माझा जीव गेल्याशिवाय सगळे बाहेरी संपणार. हे मात्र खरं आहे आप्पा. अरे तू काय वाट बघतोयस की काय माझ्या मरणाची? प्रॅक्टिस करतो. प्रॅक्टिस खलास. मी ठरवलं. काय ठरवलं? मी जीव देणार. मी जीव देणार. गाडी खाली विष खाऊन मरू का? दोन्ही प्रकारात तुम्हाला त्रास होईल. अरे मग तिसरा प्रकार शोधून काढू. पण ह्या त्रासापेक्षा तो त्रास परवडला मला. अप्पा कुठल्या मार्गाने मरायचा हा प्रश्न महत्वाचा नाहीये. कशाला मारतोय इकडे? काका सकाळी लाटण बसले इकडे. एक जागा शिल्लक ठेवली ना आईने आम्हाला मारायला. लांब उभं राहून म्हणायला जाताय का तुझ्या बापाच? माझ्या वडिलांचं जाताय म्हणूनच सांगतोय. विचार करा. करा करा विचार करा. मी मेल्यानंतर तुमचा विचार पूर्ण होईल बहुतेक. मग दहाव्या दिवशी कावळ्याला जाऊन सांगा पटकन शिवेल पिंडाला. व्यंक्या श्यामे आला का रे? बैरा कावळा आला. आता जुगलबंदी सुरू. काकासाहेब तुम्ही बैरे आहात? बैरे अंधारे नाही. मी वेगळा लायचोय मूर्ख कुठला. दिसत नाही का तुला? हाय खेटू. हाय ए रंगाळा. श्यामे बरं झालं तू आलास. आमच्या युथ क्लब मध्ये मला जायचं होतं. तुझ्या स्कूटर वरनं सोडलं असतं तर बरं झालं असतं. माझ्या स्कूटरला थोडस युथ झाल्यासारखं वाटलं असतं. पण काय झालंय माझ्या स्कूटरची क्लच वायर तुटली. सुटलीय तू तू तू. हा हा हुतू तू तू खेळायचा. चांगला खेळ आहे तो. त्यामुळं शरीराला व्यायाम होतो. तुझं काय चाललंय? मी लोकांच्या बायका बघतोय. बैठे खेळ खेळतोय. खेळ खेळ चांगले खेळायचे पण त्यामुळं पोट सुट्टा लक्षात ठेव. माणूस काय ऐकतो काय बोलतो? आम्या वर्तमानपत्र डोक्यावर आपटण्या अखेरीज त्याचे अनंत उपयोग होऊ शकतात. केले माझ्या आई वडिलांनी माझ्या लहानपणी भरपूर केले. आता तुम्ही वाचा वाचा. हा वाचून वाचून पाठ झालाय. आजचा रे आजचा तिकडे पाठ करून वाचा. आजच्या प्रसंगाबद्दल काही नाही या माणसाला. बघ आजचाच आहे. काय बोलायचं या माणसा पुढे? मी चालू आहे मला खायचं नाही. श्यामा तुमच्यासाठी राहावं लागतो ना तर मला किती घरं तुम्ही करू ठेवली किती चांगला. श्यामा तुझ्या आईच्या त्रासापासून वाचण्यासाठी मला अचानक एक सुलभ आणि सोपा मार्ग सुचलेला आहे. बहिरे व्हा. मी यांच्यासारखं बहिरे होतो. तुझ्या आईला बसून पोंबलं काय उपयोग नाही का? आई तुमच्या मागे लाऊडस्पीकर घेऊन फिरेल. लोकांना वाटेल आपल्याच घरात गणपती बसले. ए गणपती. ए गणपती. ए गणपती. पाच दिवसाची सार्वजनिक. त्यापेक्षा कन्स्ट्रक्शन म्हणजे काय? ऐकून घ्या. आमच्या इंजिनिअरिंगच्या लाईन मध्ये आम्ही कन्स्ट्रक्शनचा बेस पासून म्हणजे पायापासून विचार करतो. म्हणजे काय त्याचा इथे काय संबंध? असं कसं म्हणतं आप्पा? तुमचं आणि आईचं भांडण हे जर कन्स्ट्रक्शन मानलं तर त्याचा पाया कोणता? आमच्या दोघांचा जन्म. तुम्ही डायरेक्ट मुळातच शिरलात. जरा खोडात या. समजा तुमच्या दोघांची लग्ने वेगवेगळ्या जनावरांची झाली असती तर? वेगवेगळ्या जनावर. मला जनावर म्हटलेस तू? मी तुम्हाला जनावर म्हटलं? अरे रे मी जनावरांचा असा अपमान करायला नको होतो. आपलं प्राण्यांची झाली असती तर हा प्रसंग तुमच्यावर गुजरला असता. खरंच रे श्यामे खरंच. माझं माझं दुसऱ्या कुठल्या तरी बाईशी लग्न व्हायला पाहिजे होत रे. पण ही पांढरी पाल मनात भरली ना माझ्या. एक्झॅक्टली अप्पा. म्हणजे तुमच्या दोघांचं लग्न म्हणजे हा कन्स्ट्रक्शनचा पाया. पण मग आई डॉमिनेटिंग का झाली? वरचढ का झाली? आल्याबरोबर तिने साम्राज्य आपल्या हातात घेतलं कसं? पहिल्यापासून रे श्यामा पहिल्यापासून. अरे तोच स्वभाव तोच आवेश तीच महिषासुर मर्दिनीची स्टाईल. नाही अप्पा लग्न झाल्यानंतर काही दिवस बरे गेले असतील. हा दिवस गेले तेव्हा बरे गेले. म्हणजे चांगले दिवस मला बघायलाच मिळाले नाही. नंतर डोक्याने नख काढली ना. चुकलात अप्पा चुकलात. आई भोका नाही
आई मांजर आणि मी पोका लिंग बदललं म्हणून तिच्या क्रूरपणा थोडंच फरक होणार आहे. एक्झॅक्टली अप्पा, म्हणजे आई आक्रमक झाली आहे कारण तुम्ही तिला तसं होऊ दिलं. विचार करा अप्पा, तुम्हाला बोलते माझ्यावर डापरते, काका साहेबांच्यावर कुरकुरते, त्यांच्याच बंगल्यात त्यांच्याच कृपेने राहत असून सुद्धा काय काका साहेब बुगू 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 थोडक्यात ती आपल्या सर्वांना गुंडाळून ठेवते कारण आपण आपण तिला उलटून बोलत नाही. खरंच रे श्यामा, खरंच आपण सगळ्यांनी मिळून तिला एकदा उलटून बोललंच पाहिजे. हळूच सगळी चूक तुमची आहे. आईने प्रथम कानाचा घेतला, त्यात तुम्ही रेडीमेड भुसभुशीत निघाला, माई कोपड्यानं खणत केली खणत केली. श्यामा पहिल्यांदा तसं मी पागळलो होतो. अरे परी दिसायची तेव्हा तेव्हाच आईच्या लक्षात आलं. तुम्हाला किती झापलं तरी तुम्ही तिला उलटून बोलू शकणार नाही. मग तुम्ही तिच्या कानाखाली आवाज काढलं. अरे काय बोलतोय, नुसत्या कल्पनेनं तुमच्या अंगावर शहर आलं. थोडक्यात नवऱ्यानं बायकोच्या संदर्भात करावा असा कोणताही गुन्हा तुमच्या हातून घडणार नाही अशी तिची खात्री झाली. बरोबर, म्हणजे तुम्ही रागानं घर सोडून जाणार नाही किंवा दुसऱ्या एखाद्या बाईच्या प्रेमात पडणार नाही. दुसऱ्या एखाद्या बाईच्या प्रेमात काय बोलतोस काय शाना? हेच आईने ओळखलं आणि ती निर्धास्त झाली. तुम्हाला बोलू लागली, तुम्हाला बोलून बोलून तिला कंटाळ येऊ लागला. मग ती दुसऱ्या माणसाच्या शोधात फिरू लागली. अचानक काय झालं, माझा जन्म झाला. हॉस्पिटल मधनं बाहेर आलो ते सुद्धा रडत रडत. तुमच्यामुळे अप्पा, तुमच्यामुळे. कुठे चांगल्या घरात पडलो असतो इकडे आलो तेव्हा असं कसं केलं. खरंच रे सांग, चुकलं माझं, चुकलं मला. त्याने जोरात मारा. चुकलं म्हटलं पण याच्यावर उपाय काय आहे? याच्या उपाय मला काय माहित आहे, मला मारतात हात तिच्या. म्हणजे तुझ्याकडे उपाय नाहीच आहे का? आहे अप्पा, आहे. त्यावर एक उपाय आहे. कोणता? तुम्ही दुसऱ्या एखाद्या बाईच्या प्रेमात होणार. काय बोलतोस अप्पा, तुम्हाला पडायला हवं. अरे पण कोण बाई ह्या वयात माझ्यावर प्रेम करणार? आंतरराष्ट्रीय प्रश्न आहे अप्पा. नुसता संशय तरी आई झाला ना, मास या घरातलं वातावरण बदलायला कारणीभूत ठरेल. श्याम्या, श्याम्या, वा वा श्याम्या. अरे कधी कधी खरंच चांगलं बोलतोस रे तू. एज्युकेशन पण काय रे श्याम्या, हे सगळं ज्ञान तुम्हाला लग्नाच्या अगोदर का नाही दिलंस? त्यासाठी तुम्हाला थोडी खाई करायला हवी होती. खरंच वेळीच या सगळ्या गोष्टी माझ्याच ध्यानात यायला हव्या. पण म्हणतात ना, बैल केला आणि झोपा केला. बैल गेला म्हणून काय झालं अप्पा? जाऊ दे तुम्ही आत ना. अजूनही वेळ गेलेली नाही, थोडीशी शिल्लक आहे, तोपर्यंत ट्राय करायला काय हरकत आहे? अशा एखाद्या बाईच्या प्रेमात पडण्याचा ट्राय मी करायचो तुम्ही भले वर्वे ट्रॅफिक प्रेम कराल, आई ट्रॅफिक हवालदार म्हणून तुम्हाला 1700 दंड बैठका मारायला संपलं. मला एक सांग काय वाटेल ते काय शिकवतो स्वतःच्या बापाला? माझ्या लक्षातच आलं नव्हतं. काय चला वळकटी घ्यायची आणि घराच्या बाहेर जायचं. माझ्या घरात चालतो पंडित शिकवतो मला. हे घर कुणाचे? जेवण प्रेमाभिमत नाही रे बाबा मला जमणार. नुसतं संशय जरी आईला भास विनाकारण संशय तुझ्या आईला येईलच कसा? मी म्हणतो हीच तर पंचायत आहे ना. हसायला काय झालं तुम्हाला? मी कधी आयुष्यात हसलोच नाही. त्या फोटोत पहिल्यांदा आणि शेवटचं हसून घेतलं होतं. हे हसताय, हे हसताय. तुम्हाला काय झालं हसायला? मला उत्तर देत नाही. अपमान नारायणाचा अपमान काका. तसं नाही, तसं नाही, त्यांना वेगळ्या पद्धतीने विचारायला लागतं. आता मी विचारतो बघ उत्तर देतील की नाही. अरे तुम्हाला काय झालं बसायला? अरे हसू नको तर काय करू? अरे काय विनोद करतात एक एक लेखाचे? कोण विनोद करताय? हा लक्ष्मण रे टाइम्स वाला. आपलं रामबाणा विषय चाललाय आणि या थेरड्याला लक्ष्मणाची डोळे लागली. आणि काय पडलं? बुकू 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 नाही वाचा आयडिया आली. स्पॉट जवळ, स्पॉट जवळ. पत्र. कसलं पत्र? तुम्हाला एक पत्र येईल. कोणाचं पत्र येईल? बाईचं पत्र येईल. बाईचं पत्र मला त्याच पाहिजे. आपण येईल. कोण बाई ह्या वयात मला पत्र पाठवणार आहे? पत्र आपणच लिहायचं.
आपणच लिहिलेलं पत्र आपल्यालाच कसं येईल? हे बघ साम्या, दुसऱ्याने लिहिलेले अनेक पत्र आजपर्यंत मला आलेली आहे, पण मी लिहिलेलं एकही पत्र अजूनपर्यंत मला आलेलं नाही. वडील पलीकडे या, इकडे या. आपण लिहिलेल्या पत्रावर आपण आपलाच पत्ता टाकला तर ते पत्र कुणाला येईल? आपल्यालाच येईल. मग इतका कसा रे बुद्धू? अगदी आईच्या वडिलावर गेला. मी अगदी आईच्या वडिलावर गेलो. आईला सांगायला हवं. बुद्धू कोणते आपण नंतर ठरवू, पण मला एक सांग सांगा, काय असेल रे त्या पत्रात? हवामानाचा अंदाज. आता तुम्हाला प्रेमपत्र येणार आहे. दुसऱ्या बहिणीच तुझ्या आईने सुद्धा कधी मला प्रेमपत्र लिहिलेलं नाही. ती डायरेक्ट तुम्हाला सोड चिठ्ठी लिहिणार आहे. बसा बोलत मग. कोण लिहिल रे मला प्रेमपत्र? कोण लिहिल बरं? हा श्याम्या, बारशीला ना माझी एक आत्या आहे. आत्या 84 वर्षाची झाली. ती लिहिल मला प्रेमपत्र. ती नाही लिहिणार का? 84 वर्षी झाली. बिचारी प्रेमपत्र लिहायला बसेल आणि तिला पॅरिलिसिस होईल. माझी एक मैत्रीण असती तर किती बरं झालं असतं. नाही आयडिया काय? मी सांगतो आयडिया. तूच का नाही लिहित मला प्रेमपत्र? तुमचा मुलगा झालो म्हणून काय वाटेल ती कामं सांगाल काय? म्हणजे ह्याला सांगाल काय? नानासाहेब बघू बघू बघू. तू नाही लिहिणार प्रेमपत्र? ठीक आहे, मग मला एक सांग, काय बाजारात टिक 20 केवढ्याला मिळतं? तुमचं बजेट काय आहे? 3 रुपीज. काय बजेट आहे? ठीक आहे, आपण मी लिहिन तुझ्यासाठी प्रेमपत्र. पण माझं एक काम तुम्हाला करायला लागेल. ही लेवल आहे काय रे तुझी? ठीक आहे शाना, तुझं एक काम करण्याचं वचन मी तुला दिलं. थँक्यू. पण तुम्हाला एक सांग, असं काहीतरी मस्त पैकी लिहि रे त्या प्रेमपत्रात कि वाचून अंगावर काटा आला पाहिजे रे. काटा काय? रोमांच. अरे या घरात काटा यायची सवय झाली रे मला. सांग काय लिहिशील त्या प्रेमपत्रात? अप्पा प्रेमपत्र मी लिहिणार आहे, मला प्रॅक्टिस आहे त्याची. लबाड कशी रे? कॉलेज मध्ये दुसरं काय करत होतो? काय प्रेमपत्र आईच्या हातात पडल्यावर मग बापरे आई तिथं पाहिजे मस्तकाला जाईल, डोळ्यात अंगार फुलू लागेल, ती फुटकार टाकू लागेल. तुझीच आई तुम्हाला आठवेल. माझी आई तुम्हाला पत्राचा खडसा विचारतात, तुम्ही काय कराल? काय करणार? पळून जाणार. हा पळून जायचं नाही, घाबरायचं नाही. आईने किती प्राणनृत्य केलं तरी आपण शांत राहायचं. शांत राहायचं. आपण तुम्ही हिंदी सिनेमा पाहिले? पाहिले. कुठले कुठले पाहिले? माय तुलसी तेरे घर की तू प्यार मेरे अंगन का. तुम्ही एकाच तिकीटावर पाहिलेत काय? त्याचे विलन आठवा. त्याच्यात विलन नव्हते, त्याच्यात फक्त हिरोईन. त्याला गाडा आणि विलन आठवा. आई तुम्हाला पत्राचा खडसा विचारतात, त्या विलन सारखं एक भय उंच करायची, चोरात हसायचं, पुढल्या क्षणी सटकायचं. मला सांग कसं हसायचं? नीट लक्ष द्या. बकवास बन. जास्त थांबायचं नाही, मग मार पडतो. आय शाबास. 1 2 3 4 या. एक गोळे उंच करा, केस मागे घ्या. 1 2 3 4 बॉम्बे बन. बॉम्बे बन करे लोक ठाणे तिकडे. शाबास धोत्र्याच्या फुलासारखी झपे. अप्पा तुमच्याकडे आई आहे, जरा वाढवा ना. सगळा प्लॅन तुमच्या लक्षात आलेला? सगळा प्लॅन जवळजवळ थोडक्यात थोडासा लक्षात आलेला आहे. प्लॅन कोंबला कसा कळला प्लॅन? विचार तुम्हाला कसा कळला प्लॅन? अरे काय एक एक सरकार प्लॅन आखत. अरे मशिनी अंडी द्यावी असा प्लॅन आखलाय म्हणा सरकारनं. अरे असू नको तर काय करू, उद्या कोंबडीनी दूध द्यावं असा सुद्धा प्लॅन आखेल सरकार. काही सांगता येत नाही, सरकार वेगळं, गव्हर्नमेंट वेगळं. बोंबला काय बोंबला? आपला सगळा प्लॅन फिसकट ला. काय तुझा अक्षर? त्याला काय? अरे तुझी आई ओळखते ना, पत्र कसं लिहिणार तुम्हाला? विसरलोच होतो. माझ्या अक्षराला तिनेच वळण लावलंय, तिच्या शिवाय कुणालाच वाचता येत नाही. श्याम्या, मला एक खरं सांगशील का रे?
गाडी खाली जीव देताना फार त्रास होतो खरे. मागच्या गाड्यांना फार त्रास होतो. लगेच गाडी खाली काय जाताय जीव द्यायला? मग काय करणार? पण ते पत्र टाईप करायचं. टाईप करायचं. आपली खड खटाक श्याम्या. अरे तुझ्या डोक्याची तारीफ करावी तेवढी. मोठा झाला आपला डोकं इकडे आले बघा. एवढा सगळा मला प्लॅन सांगितलास पण त्या मुलीचं नाव आपण काय ठेवायचं ते कुठे सांगितलं? हा तर ती मुलगी तुमच्यावर प्रेम करणार. म्हणजे तिचं नाव काशीबाई. काय काशीबाई? काशीबाई जरा मॉड वाटत. मॉड वाटत? ऑड वाटत. ऑड वाटत. ती नको. ती नको. तिला बरेच केस आहेत. अरे बापरे. म्हणजे रोहिणी. 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 तो गजराज ती रोहिणी. मूर्ख आहेस. तुमचा मुलगा आहे. शहाणा आहेस. आईचा मुलगा. मी तुला फर्स्ट क्लास पैकी नाव सुचवतो. त्या मुलीचं नाव आपण ठेवूया शांता. काय नाव सुचवलंय सार्वजनिक? तुला वेळ दोघांची. या बाई पुरत करणार. त्या बाईचं नाव शांता आहे. दुसरं एखादं नाव आठवा. अरे गेल्या 20 वर्षात दुसरं काही समोर आलंच नाही बाबा माझ्या. माया. 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 माया धडकुत्रे. धडकुत्रे नको. का? ते तुझ्या आईच्या माहेरचं आडनाव. आईच्या माहेरचं काही नको आपल्याला. डेंजरस प्लेस आहे ना. मात्रपेक्षा माया काने कसं वाटतं? काने कानफडत मारल्यावर त्यापेक्षा माया माने बरं. माया माने चांगलं आहे. नको. काय झालं? मारुती मानेच्या रिलेशन मध्ये निघायची. हो आणि मॅम छळा काढेल. कुठे? तुमच्या कानाखाली. माया साने. माया साने. साने. माया साने. काय साई सारखं नाव रे श्यामा. या साई सारख्या नावाची पोरगी बर्फी सारखी गोड असेल. तू माझी बर्फी. मी तुझा मोदक. मोदक. लगेच कविता कसल्या करताय? वर जा आणि शांतपणे झोपा. वर जातो आणि शांत. काय झालं? कशाला शांताची आठवण काढतो रे सारखी? मी तिला घाबरतो माहित नाही काय एवढं. काय आप्पा? काय पुरुषासारखी पुरुषाने का बाईला घाबरता? थू. अरे वेड्यात तू सुद्धा फसलास. आणि चाव्या मी तिच्या समोर तिला घाबरण्याचं ऍक्टिंग करतो. तिला काय वाटत? मी तिला खरंच घाबरतो म्हणून. आली वाटत. माझी पण. काय? माझी पण. तू करतोयस काय? मी लाजतोय ना. तू लाजतोय. तू शांताचा मुलगा आहेस ना. तुला लाज नाही वाटत लाजायला? तुमचा पण आहे ना. मी लागतोय. आप माझी पण एक भानगड आहे. भानगड? माया साने आता नाही ना. तुमची भानगड. अरे माझी भानगड. माझी दयाडू डायडू. दयाडू डायडू. दया खरमर कर. श्याम्या कोण ही दया खरमर कर? माया साने कॅन्सर. अरे अरे माझी तुझ्या लग्नाला परवानगी आहे बेटा. पण तुझ्या आईच काय? आईला पटवायला पाहिजे. आईला काय करायला पाहिजे म्हणते ना. त्याला उठा. का सूर्य डोंबल्यावर आलाय. मेला उशिरा उठलास ना तर मी तुला चहा देणार नाही. कुठले मला आवाज करतो? सर्कस बघून आला वाटतं थोडा. कुठले आवाज करतो? माताल तू वैरिणी. गुड मॉर्निंग मॉम. गुड आफ्टरनून. अरे या या चहा ढोसा. अरे वा आज चहा बरोबर ढोसा पण आहे. बाप बसले की नाही ढोसा घालायला. ढोसे खातोय सकाळच. आजकाल फुलाला पण डोकं नाही. कुठेही उगवतात. आई कुणी आलो होतं का? कुणी येणार होत का? अगं पोस्टमन. बेस्ट करायच्या. कुणी केला का? तुझ्या बापानच केलाय. तरीच काय करीत? काहीतरीच मला नाही आवडला. मम्मी. मॉम. मॉम. काही नाही. काही नाही. कसा तुझा चेहराच सांगतोय. सांगू नको रे. नाही कानफडी. काय त्याचं काय झालं? आई बरेच दिवस झाले मी तुला विचारायचं म्हणते ग. तुला ग कष्ट ग फार ग पडतात ग. चला कुणाच्या तरी लक्षात येते नशीब म्हणायचं माझं. हो ना. आता तुझ्या ह्या वयात. ह्या वयात तुला केवढी कामं करावी लागतात. त्याचं या घरात कुणाला म्हणजे कुणाला काही नाही. अगदी माझ्याशिवाय.
आता तूच बघ म्हणजे झालं. मी बोलले तर माझं तोंड दिसत. मग आपण तोंड काढायचंच कशाला? लाग घालते कंबरड्यात. आजपासून तुझे सगळे कष्ट बंद. तू कम्प्लीट बेड रेस्ट घ्यायचीस. बेड घ्यायचा जागा मिळेल तिकडे रेस्ट घ्यायची. आता माझी सून आली तरच मला विश्रांती मिळाली तर मिळेल. नाही तर मला तिचं सगळं करायची पाळी यायची माझ्यावर. नाही आई, आफ्टर कमिंग सून यू आर सून सून. असं सून साहेब सून सारखं झोपून जायचं. ते काय सून साहेब सून म्हणजे काय ते सांग. म्हणजे तू अजिबात कामं करायची नाहीस. तू वाढायचं तिने जेवायचं, तू हंतरायचं तिने झोपायचं. असं मी तिला सांगणार. हे तू लक्षात ठेव, बाकीचं सगळं मी बघतो. बघू आता तुम्हाला कोण मिळली उंदरी मिळते. नाही आई, दया तशी मुलगी नाहीच आहे. दया फार चांगली मुलगी आहे. दया ही मुलगी आहे. अरे बाप, ही दया कोण? ही दया कोण? दया आणि दे बुद्धी. ही दया कोण? काय झालं आई, बरेच दिवस झाले मी तुला विचारीत विचारीत म्हणतोय. कशी आहे का तब्येत तुझी? ही दया कोण? दया ही एक सुंदर मुलगी. तिची आणि माझी ओळख तिचा बंगला बांधायच्या वेळी झाली. ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं. प्रेमाचं रूपांतर लग्नात व्हावं अशा आमच्या दोघांची इच्छा होती. पण आई वडिलांच्या परवानगी शिवाय कुठलंही पाऊल उचलायचं नाही असं आम्ही आमच्या पावलाला तमी देऊन ठेवली. काही दिवसापूर्वीच मी माझ्या वडिलांची परवानगी काढली. त्यांनी घाबरून लगेच दिली. नंतर माझ्या लक्षात आलं, अरे च्या, मी तर मातृभक्त. श्यामची आई आठवली, सरळ तुझ्याकडे आलो. आई, माझ्या लग्नाला परवानगी दे, नाहीतर पंजाबचं तिकीट काढून दे. कागद आणि पेन घे. मरेपर्यंत फाशी. लाग घालते कंबरड्यात आता चा. माझी आई सारख्या लाटा घालते. होतेच पायाळू असावी. मायाळू मायाळू म्हणायचं होतं मला. मायाळू झरदाळू असं. बस बस येऊन घे. मुद्दा नंबर एक. मुद्दा नंबर एक, मुलगी 5 फूट 3 इंच उंच हवी. हवी रे बाबा. त्यापेक्षा कमी किंवा अधिक उंची नको. नको ग बाई. दोन दोन लख गोरी हवी. गोरी हवी. गहू वर्णी सावळा धुळा रंग अजिबात खपून घेतला जाणार नाही. थोडक्यात उकडा तांदूळ चालणार नाही. तीन तीन धडधाकड हवी. घरातल्या अजागळ बाप लेकाची आणि स्वच्छतेची आवड असणाऱ्या सासूची कामं करताना तिनं दमून जायला नको. हे मात्र खरं, तिने दमून जायला नको. चार चार कुठे? चार चार. तिचं नाक चांगलं मोठं आणि तरतरीत हवं. वडा भजी असले प्रकार चालणार नाही. डोळे काळे भोर हवे. अंधे टू चर्च गेट चालणार नाही. सहा बांधा सुरेख हवा. धुळं वाळत झाल्याची काठी किंवा धान्याचं टिप्पण अजिबात चालणार नाही. सात केस काळे आणि कुरळे हवेत. सुतर फेणी चालणार नाही. नाही. आठ कान टोचलेले हवेत. आठ कान? आठ कान हा, घरातल्या चौघांचे कान टोचलेले हवेत. नऊ भाषा मऊ हवी. येस. इंग्रजीचा बडेजा चालणार नाही. नाही. कमीत कमी 10वी शिकलेली हवी. कमीत कमी शिकलेली हवी. कंसात 10वी लिहिलं. 11 तिनं साड्याच नेसल्या पाहिजे. साड्या नेसल्याच पाहिजेत. हो पाहिजेत म्हणजे काय बाबा? पाहिजे. 12 कपाळाला कुंकू लावलं नाही तर बत्ता घालून कपाळ मोक्ष करी. तिचा वरवंटा घाल, मला काय करायचं. 13 माहेरचा टेंबा विरोधा उपयोगी नाही. टेंब्यांची मुलगी चालणार नाही. 14 तिनं जाऊ झालं नाही. एका मुलीसाठी जरा जास्त साठी झाल्या या. केवढ्या आधी आई गेल्या जन्मी पंजाबात होती बहुते. आई हे तुझं 13 माझं माझं ह्याच काय करू? बघ याच्या कॉपीज काढून घे आणि स्टेशनवर उभा राहतो. द्या हो घ्या, द्या हो घ्या, द्या घ्या, द्या घ्या, द्या घ्या, द्या घ्या, द्या घ्या, द्या घ्या, द्या. कागद स्टेशनला संपल्या सगळ्या. त्यातल्या अर्ध्या कॉपीज मला दे. तू अंधेरी स्टेशनला उभी राहते. म्हणजे एखादी पोरगी सांगून आली की तिच्या धोबाडावर हेच फेकायला बरा. मी एको काढला तुझा. तुझ्या बापाकडे तू परवानगी कधी मागितली म्हणाला? परवानगी परवा मागितली. परवा कधी? परवा नाही का, कपाचा एक बारीक कान काय कण फुटला, घाबरले होते, त्यात मागून घेतली. मग एक कॉपी त्यांना पण दे. पण त्यांचं लग्न झालंय ना. मी काय म्हणतो आई, आपल्या घरचंच लग्न आहे ना, तर थोडस कॉम्प्रोमाइज करूया ना. म्हणजे काय? त्यातल्या काही अटी कमी करूया.
चल बोल कुठल्या कुठल्या. म्हणजे बघ इकडनं 1, 3, 5, 7, 9, 11, 13 कॅन्सल, इकडनं 2, 4, 6, 8, 10, 12 कॅन्सल. माझं अजून बोलून संपलेलं नाहीये. या माझ्या मुलीबद्दलच्या अटी आहेत. यातली एकही अट मोडणारी पोरगी या घरात खपून घेतली जाणार नाही. आता माझा स्वभाव तुला माहितीच आहे. पण आई या अटी वाचून मला मोलकरीन तरी कोण देईल का? हे बघ तुझ्या लग्नाचा प्रश्न माझ्या पुरता मी असा सोडवलेला आहे. आता तुझ्या बापासारखं तेच तेच बघून माझं टाळकं सटकू नको. चला मुळीला जा. ए घोड्या तब्बशी कोण देणार गाढवा? मी जरा युथ क्लब मध्ये जाऊन येतोय. आले चंकी पांडे आले. घरातल्या कप्पशा विसळून जा. काय म्हणालात? मी म्हटलं वडिलांचे कपडे घालून कुणीकडे चाललात मिरवायला? मी जरा युथ क्लब मध्ये जाऊन येतोय. हॅलो आमचे कान फुटलेले नाहीये, आम्हाला ऐकू येतय. तू येतोय कशाला? मी शोभणार नाही तुमच्या युथ क्लब मध्ये. वयस्कर चालवाय ना. हा हा वसईला जायचंय. जा जा पण सावकाशा. हा जा वसईला. ए वाटण्या बापाच्या वळणावर गेलाय घोडा. वाटतील ते बडबडतो आपलं. हे आई हे आई ठाऊक आहे का तुझ काही? काय माझे पप्पू वडील कुठे गेले? पप्पू परम पूज्य ते गेले मॉर्निंग वॉकला. मॉर्निंग वॉकला सकाळीच गेले? हो नेहमी संध्याकाळी जातात ना म्हणून म्हटलो. म्हणजे काय रे नक्की काहीतरी घोळ करून ठेवला असणार. तरीच म्हटलं सकाळपासून तोंड का चुकत आहे. आता येऊ दे बघ कसं टाळत सटकून काढते ते. होय ना मी लवकर आंघोळ करून घेतो. का मला लाईव्ह बघायला मिळेल ना मॅच फुटबॉलची. पत्र विहिरीचा पोस्टमन पोस्टमन खडखड खडखड खटाक आंघोळ फटाक खडखड. पत्र घेऊन आंघोळीला जा. पत्र घेऊन आंघोळीला गेलं पत्र भिंजर वाटणार काय खडखड खटाक. खडक आमचं कुठला खडखड दिवाळी बक्षीस क्रिसमसला मागतो काय? आई दिवाळी बक्षीस मागतो तो. आई म्हंटल तेव्हाच पळाला. काय वट आहे तुझी ही करत. शेणचा वास येतोय. पत्र पाठवलं कोण कोण? ब्रुटस आहे ब्रुटस. हा कोण ब्रुटस? मोठा माणूस होता लहानपणीच वाढला बिचारा. आई आपणच खासिस्त आहे. मी असं करतो त्यांच्या रूम मध्ये नेऊन ठेवतो. सावकाश वाटते आपल्याला काय करायचं बोल. हे बघ श्याम्या त्यांचं खाजगी आणि सार्वजनिक सगळं काय मला माहिती. असंच झालं. काय झालं हे असंच झालं. ए अंबाबाई बापाच्या वर्डावर गेलाय घोडा. त्याला वाटलं माझे पण कान फुटले. मूर्ख कुठला. माझ्या लाडक्या प्रियतमा व्यंकटेशा. मला लाडक्या म्हणते. बाई बाईचं पत्र आणि ह्या ना. माझ्या लाडक्या प्रियतमा व्यंकटेशा गेले 4 दिवस तू माझ्याकडे का बरं फिरकला नाहीस? माझ्या डोळ्यांची पाखरं तुझी वाट पाहून पाहून थकून जातात. ग सटवे तुझ्या डोळ्याची भूक रकाने ग झाली. तुझं दर्शन न झाल्यामुळे अन्नाचा एकही घास मला जात नाही. माझं मन तुला समजत का नाही रे व्यंक्या? व्यंक्या म्हणजे इतपर्यंत बदल गेले काय तुमची? या आता घरी या घरी या बघते तुम्हाला. या या लाडक्या विसरलास का ते पूर्वीचे दिवस? कोर्टात जातो असं सांगून तू नेहमी माझ्या घरी यायचास. बरोबर आहे कोणता कुत्र विचारत नाही ना. चालले इथे हुंगायला. मला सरदारजीचे कसले कसले चावट्ट विनोद सांगायचा. मला नाही कधी सरदारजीचे विनोद सांगितले. मला फक्त मणिंदर सिंगचे विनोद सांगायचे. घरी या बघते मी. हसून हसून माझी नुसती पुरेवाट व्हायची आणि मी तुझ्या अंगावर आदळायची. म्हैस कुठली. मग तू मला जवळ घ्यायचा. माझ्या गालावरून केसांवरून हात फिरवायचा. बरोबर आहे स्वतः टाकल्या ना फिरणार दुसऱ्याच्या केसांवरून. घरी या मी बघते. बरोबर आणि
सगळ्याच कसरे लिहायचं पत्रातून. तुझ्या त्या मूर्ख आणि कजाक बायकोच्या हातात हे पत्र पडलं तर ती महामाया वाचेल ना. महामाया म्हणजे मी. अशी काही मी तिची पर्वा करत नाही, तूही करू नकोस. कारण व्यंकुल्या टंकुल्या. अरे बुंडुकल्या, आता घरात पाऊल ठेव तू. मला आता तुझ्याशिवाय नाही रे राहवत. ये ना माझ्याकडे, माझ्याकडे निघून ये कायमचा. मी तुझी सेवा करीन, तुला फुलासारखं जपेन. काय पण फूल भोपळा आहे म्हणून बराय. तुझी पूजा करीन. ये रे व्यंक्या, तुझी पापी घ्यायला ही विरळणी माया किती किती आतूर आहे. तुझी आणि फक्त तुझीच लाडकी माया साने. माया साने. अरे श्याम्या, घोड्या तुझ्या तोंडाला आग लागू दिले हे बघ. बघ तुझ्या बापाने का बाईचं पत्र आले. काय 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 लिहिले. येत ना बापाच्या बाजूचा तोंडा मेला रावण आंघोळ घेतो. ए श्याम्या, गेल्या बायला गेल. काय 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 लिहिले पत्रात. ए ए हणम्या उठ उठ. हे बा हे बा, तुझ्या बापाले का बाईचं पत्र आले. काय 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 लिहिले. अरे मी प्रत्यक्ष माझ्या डोळ्याने. ए घोड्या, माझ्या झोबाड्याकडे का बघतो. वाच तिकडे वाच. अरे मीच लिहिले. काय काय लिहिलं. सक्का पोरगा लग्नाला आलाय तरी या बँकेला लाज नाही रे. बाहेर जाऊन शेण खातोय. अरे येऊ दे त्या बँकेला. नाही त्याच्या तंगड्या तोडून त्याच्या हातात दिले ना, नावाची शांताच नाही मी. आई आई तू शांत हो. शांत हो. मला शांत व्हायला सांगतोस. अरे तुला माहिती आहे ना मी भिवंडीची आहे. अरे येऊ द्या त्याच्या बँकेला. नाही त्याची खंडोळी करू ना तुझ्या टिफिन मध्ये दिली ना, नावाची शांताच नाही मी. जिंदा आई 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 त्याचा काय उपयोग. काय उपयोग. अरे मी त्याकी घरात जिवंत असताना हा बाहेर जाऊन शेण खातोय. माझ्या घरादारावर अगदी राग फिरवलेली यांनी. अरे हसताय तू वर बुरे. ए उतर खाली उतर, मग बघते मी तुला बरोबर. आई तू असताना बोलणार. श्याम्या मी नुसती बोलणार नाही. अरे मी या व्यंक्याच्या कानाखाली जाळ पण काढणार. श्याम्या हा व्यंक्या स्वतःला काय धर्मेंद्र समजतो. हे मा तू फार मोठी चूक करतेस असं नाही वाटत तुला. अरे कसली चूक करते. या असल्या नवऱ्याला वळणावर आणू नको तर काय त्याची पूजा करू मी. माझी आई कुठे गेली, माझ्या डोळा गेला. आई अजून. आई तू माझ्या वडिलांना वळणावर आण. पण कसं आणशील, वळणा वळणानं वडिलांना वळणावर आण. आता त्याला या घराबद्दल काय आकर्षण वाटतंय दिसतंय पत्रावरून. सरळ उठतील जातील माझ्या सणेकडे. पाहिलं ना मी माझ्या डोळ्यांनी तुझी हौस आणि आमची मौज. व्यंक्या माझ्या घराघरावर राख होताना निघालाय. आई मी काय म्हणतो, तू डोक्यात अशी राख घालून घेऊ नकोस. फुलं करपतील. हा आंतरराष्ट्रीय प्रश्नासारखा आंतरबाह्य प्रश्न आहे आणि तू आपल्याला सोडवायला हवा. तू की नाही माझ्या वडिलांची की नाही आता की नाही मनधरणी करायला अभिस. आता इतक्या वर्षानंतर त्यांची मनधरणी करायची. काय करणार. नाही श्याम्या, मला अजिबात जमायचं नाही. ए रे वेंकुल्या, तुझी पापी घ्यायला ही विरणी माया किती आतूर आहे. काय जमेल. आता माझ्या वडिलांना आकर्षण कशात वाटेल हे तू पाहायला पाहिजेस. म्हणजे काय करायचं श्याम्या. आता माझ्या वडिलांना आकर्षण कशात वाटेल ते मी काय सांगणार. किती झालं तरी मी भारतीय तरुण आहे ना. मला काही लाज लज्जा शरम बेशरम वंदे मातरम. मला काही सुचेनाच झालं रे. आई माझ्या वडिलांना आकर्षण कशात वाटेल हे सांगणारी व्यक्ती सध्या एकच आहे. कोण. माया साने. तोंड काही करायचं माझ्या घरात ना. तेवढा मोठ्यांदा ओरडली.
अर्ध्यावर आलेले माझे अर्धवट वडील पळत गेले. सांगतोस का शाद्या? हो. आणि हे आले होते? इथपर्यंत आले होते. पळत गेले जोरात. अगं हत्ती आला होता, शेपूट मागायला म्हणून पळत गेला. मी त्याला घेऊन येते. त्याशिवाय त्यांच्या मागे जाऊ नकोस, ते सरळ राणीच्या मागे गेले असते. तू तो बघ. अरे अरे श्याम्या, पण त्याला कोणीतरी आणायला पाहिजे. एक माणसं तिकडे काढ म्हणजे कापून टाक. माझ्या वडिलांच्यावर प्रेम कर. प्रेम तुला कठीण जाईल पण करायला हवं. नाही सरळ उठतील, जातील माझ्या सरीकडे. चालते का? नाही श्याम्या. श्याम्या मी प्रयत्न करते. प्रयत्न आणती माझे वडील. तर माया साने पती दुसरी आई. आई मी आलो, मला कुशीत घे आई. जाऊ जाऊ. आता कस, आता माझ्या वडिलांशी तू गुलुगुलू गुलुगुलू असं बोलायचं. कळेल तुला? हळूहळू हळूहळू. ही अशी मोठी फुलं घालून बसू नकोस. माझ्या वडिलांना पूजेला बसल्यासारखं वाटत. त्यांना घेऊन 15 दिवस महाबळेश्वरला जा. म्हणजे मी इकडचं माथेरान करून टाकतो. माया साने काय सरदारजींचे जोक सांगताय? मी सांगावर आदळते. आता येऊ दे, मी त्यांना बोलो. ऐकलं का? अहो मी तुमच्याशीच बोलते. मला की नाही तुमच्याशी थोडस बोलायचंय. तू माझ्याशी बोल पण मला मारू नको. नाही नाही नाही, या या. मी पण खाली बसतो. तरी सुद्धा तुम्ही फार थकला असाल. थांबा, मी पाय चेपून देते. काय बरं वाटतंय ग शांता? बरं वाटतंय ना? मग ही माया कोण आहे? सगळी प्रभूची माया. प्रभू नाही हे आडनाव मी दुसरंच काहीतरी आहे. हा ही सानेची माया आहे. माया साने. माया सानेचं पत्र आले तुम्हाला. कोणी फोडलं माझ पत्र? ते श्याम्याने फोडलं. बोल, जाऊ माया सानेकडे. टू बी और नॉट टू बी, नॉट टू बी माया. नको ना रे जाऊ माया सानेकडे. माझ्यात असं काय कमी आहे रे? सगळं जास्तच आहे तुझ्यात. असले खानरेडे जोक्स माझ्या घरात मारायचे नाही. मला अजिबात आवडत नाही. जाऊ माझ्या सांगितलं. वेंकू, आता जोक सुद्धा तूच सांगायचे. वेंकू, माझ्यावर रोमांच आले ग. मला सुद्धा एक सरदारजीचा जोक सांग ना. बस खाली शांता, एक सरदारजी असतो. अभी तो है जब हेलो श्याम बेटा, हाउ आर यू? कोण आहेस तू? चक्कीतला पांडे आला. श्याम बेटा, असा सचिंत का बसलायस तू? युथ क्लब मध्ये येतोस माझ्या बरोबर का? काय झालं? मी प्रेमात पडलोय काका साहेब. पडलास ना, तरी मी तुला 1000 वेळा सांगितलं होतं कुठं जोरात चालू नकोस. मी प्रेमात पडलोय आणि माझ्या लग्नासाठी तुमची परवानगी हवी. हो, प्रेमात पडलाय. पण एक काम कर बाबा. काय? काय? तुझ्या होणाऱ्या बायकोच्या तोंडाला जरा सायलेन्सर बसून घे. म्हणजे काय, माझ्या अखेर अखेर तरी या घरात शांतता लाभे. नाहीतर तुझ्या बापासारखी भिवंडी व्हायची. माझ्या वडिलांचं वानखेडे स्टेडियम झालंय आता. मग माझी तुझ्या लग्नाला परवानगी आहे. तुमची परवानगी विचारताय कोण? मला माझ्या आईची परवानगी हवी.
कुणाची? आईची. श्याम बेटा हल्ली की नाही काही काही गोष्टी मला अजिबात ऐकू येण्याशा झाले. रामाशेट्टी खुल्लम खुल्ला प्यार करेंगे हम दोनों, दुनिया से नहीं डरेंगे हम दोनों. नमस्कार. नमस्कार. मी तुमचा मुलगा. आज आपण कोर्टात नाही गेला. मी जातो का कधी कोर्टात? आई कुठे गेली? आई गेली कोर्टात. घेतला घटस्फोट? दुसरी बघूया चला. मूर्खासारखं काहीतरी बडबडू नको. टेनिस कोर्टात गेले टेनिस खेळायला. कशाला? म्हणून मी इथे बिंदास नाचतोय. आणि तिला बारीक व्हायचंय. मला मॅच नको का व्हायला? हे खुल्लम खुल्ला प्यार. सुंदर नाचता आप्पा तुम्ही. श्रीदेवीच्या श्रीमुखात मारा हो, इतकं सुंदर नाचता. पण तुमचा एकुलता एक कणा सरकला तर दुसरा मिळायचा नाही. आयुष्यभर तुम्हाला असं राहावं लागेल. काय रामबाण इकडून वर्मी लागला की रे? वर्मी म्हणजे काय श्याम्या? कुछ मत. असा वर्मी मी कुछकुच मी. अरे युअर ऑलरेडी एक्सक्यूज. या 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 या. बसा 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 बसा. इकडे बसा इकडे बसा इकडे बसा. इकडे चांगली खिडकी आहे, वाटलं तर जीव देता येतो. नाही नाही बसा इकडे. मिस्टर धोट्यांचं घर हेच का? मी मिस्टर धोटे. अच्छा तुम्ही मिस्टर धोटे? मी मिस्टर धोटे. कोण मिस्टर धोटे? मी मिस्टर धोटे. कोण मिस्टर धोटे? हे मोठे धोटे, मी छोटे धोटे. आपण बसा जमा धोटे. आम्ही दोन लहान मुलं बोलतोय, तुम्ही बागेत जाऊन खेळा बघू. मी तिला प्रश्न विचारतो. आई आली वाटते. मुली आल्या घरी सुखी राहा. पप्पा जरा मला बोलू दे. मुली नाव काय बेटा तुझं? माझं नाव मिस माया साने. कशी चुरू चुरू बोल. माया मैं कहाँ हूँ? हिमालय की गोद में. हिमालय कहाँ है? हिमालय भीतर रहा है. तोंडा और माया तो मैं बचले ना बाबा. समय मैं जीव देतो आता. खलास मी जीव देतो. मी जीव देतो. मी जीव देतोच आता. अप्पा आपण तळमजल्याला राहतो. अरे तळमजल्यावरून जीव कसा काय जाणार? तुम्हाला काय करायचंय? तुम्ही पाहुण्या म्हणून आलायत ना, मग किती आगाऊपणा करताय? ग बस गे जरा. अप्पा मी काय म्हणतो तुम्हाला. अप्पा अय्या अप्पा एवढ्याची खडकी तू बाहेर कधी गेले? अप्पा आपल्याला याच्यावर काहीतरी उपाय शोधायला पाहिजे. मी उपाय वगैरे शोधतो की महामाया आता कुठल्याही क्षणी इथे येईल. आणि त्या महामायाने या बैला बघितलं आणि हिने सांगितलं मीच माया साने. माझं काय होईल रे? आयुष्यात एक चांगला दिवस गेला होता, पुढच्या आयुष्याचं वाटोळ होणार. आपल्याला मार्ग नसलं करतो तर पोरीला घराच्या बाहेर काढ. आयडिया चांगली चांगली आहे. काढा काय? अरे घाबरतोस काय? माझा मुलगा आहेस तू म्हणूनच घाबरतो. गो अहेड. मला डॉक्टरने सांगितलं वेळेवर झोपायचं. मी मला झोपले. माझ्याने माझा गुंड सहज केला. माया साने आम्ही इकडे महत्वाचं बोलतो, खाली मुंडी घालून लेस काय करताय? हे म्हणजे कसं होते काय म्हणतात ते? अगदी मॅनरलेस आहे असं म्हणायचं का तुम्हाला? असंच म्हणायचं आम्हाला? म्हटलं मनातल्या मनात तुम्हाला काय करायचंय? मुलींना असा दम द्यायचा असतो. माया साने तुम्ही अस्तित्वात कशा? ही जास्त नाही. माझ्या आई वडिलांना विचारायचा प्रश्न तुम्ही मला विचारता. तुमचे आई वडील कुठे? तिच्या आई वडिलांची चौकशी काय करतो? तुझी आई तुझ्या वडिलांचं काय करणार? माझी आई माझ्या वडिलांचं काय करणार माहितीये का? काय सांगणार नाही. जा तिला फसवलं. तिला वाटलं सांगेन. भोपळ्याचं भरीत करणार. माया सांग
तुम्ही अस्तित्वात पहिली चूक असून असून आमच्या घरात दुसरी चूक तिसरी चूक म्हटले दोन चुका तुरतास पुरेशा आहेत चालती हो ग बाई रिटायर्ड म्हणून नाही कळलं की लगेच चालती हो ग बाई चल सांग आय बाय गेट आउट मुलीचं इंग्रजी कच्च आहे इंग्रजी मासिकातले नुसते फोटोज बघते चालती हो ग क्या बात आहे क्या बात आहे अरे ग चणेवाले सारखा काय ओरड पाहिज चालती हो ग बाई चालेल ही बाई काय चंदीगडवर आली का एक अक्षर तिचा डोक्यात करत नाहीये तिला भाषा कळत नाहीये तिच्याशी हिब्रू भाषेत बोलून बघ आकाश फाकाशी हिला कल्ला मी तुम्हाला घराच्या बाहेर काढेल थांबा माणूस पाठवतो विचार करतो विचार ठीक आहे तुम्ही तुमचा विचार पूर्ण करा तोपर्यंत मी माझं काम करत बसतो काम आय गॉट द पॉइंट माया साने तुम्ही माया साने असायला आमची काही हरकत नाही गधड्या माझी हरकत आहे या घरात तुमची कोण हरकत विचारत का या घरात कोणी विचारत पाहा ठेवा पाहा ठेवा माया साने तुम्ही तर कशा आलात तुमचं नाव काय हे पटापट सांगा मीच माया साने माझ्या वडिलांचं नाव दिगंबर साने आणि माझा पत्ता यांना आपण पाहिलं का सगळं काय सांगताय आल्या गेल्या लगेच मासे आल्या काय 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 तुमच्या वडिलांचं नाव काय म्हणाल दिगंबर साने तिच्या वडिलांचं नाव दिगंबर प्रसंग काय भिन्न कसले मारताय मी एम ए करणारे स्टुडंट आहे एम ए कोणी करत पुढे एस एस सी ला त्रास होतो माझं शिक्षण उलट झालंय ना आणि माझा विषय सायकोलॉजी सायकल कशी चालवणे सोपा विषय म्हणजे मानसशास्त्र मानसशास्त्र आणि काही सायकिक केस स्टडी करण्यासाठी मी इथं आले आहे आमच्याकडे एक केस आहे केस नाहीये केस नाहीये तुम्ही इथं किती वेळ थांबणार ते सांगा आता अभ्यासाला किती वेळ लागतोय ते सांगता येत आता मी सांगतो ना आम्हाला 10-12 मिनिटं लागायची आम्हाला मी स्वतःला आऊ जाऊ म्हटलं मी राहीन एक 10-12 दिवस आपल्या दोघांचं 10-12 एकाच दिवशी 13 वेळा आपण वन डे मॅच ठेवूया मूर्ख आहेस तू तुमचाच मुलगा आहे अरे हिरा 2 मिनिटात घराच्या बाहेर काढतो की नाही बघ तोंड बघा तोंड अरे काय तोंड बघा अरे एक नामांकित वकील आहे मी वकील माळ्यावरनं गाऊन काढू काय बरे बघता मिस माया साने हे घर माझं आहे ह्या घरात शिरून तो स्टडी का फडी काढण्याची परवानगी तुम्हाला दिली म्हणे काय राष्ट्रपतीने वडकून काढलं काय काय घाबरली राष्ट्रपतीला घाबरणारी पहिलीच घाबरून हसती माय गॉड हा बंगला तुमचा आहे अहो मग ते काका साहेब कुठे कुठे राहतात आउट हाऊस काकासाहेब तोटेने तुम्हाला इकडे पाठवलंय माझी नाही का सांगायचं वेडी ग वेडी वेलकम वेलकम खादी जम माझी जम काकासाहेब तुमचे कपडे घालून युथ क्लब मध्ये जाऊन काय धिंगाणा घालतात मी सुद्धा युथ क्लबचे मेंबर आहे तुम्ही सुद्धा युथ क्लबचे मेंबर आहात मग तुम्हाला ऐकू कसं येतं बुगू 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 तू आमच्याकडे येऊन हवे तितके दिवस राहा आमच्या घरातले लोकच तुला स्टडी करायला पुष्कळ दिवस पुरतील त्याने मला इथं राहायची फुल परमिशन दिली आहे फुल परमिशन दिली मला जीव द्यायची परमिशन दे मला जीव द्यायची परमिशन दे मी जीव देतो मला थांबव ना मला थांबवून थांबवून मला कंटाळा जीव द्यायचा आहे ना मग घरातल्या घरात वीज घेऊन द्या बाहेर लहान मुलं पळवता झाली
लगे जीव नव्हतं काही देत की महामाया येते की नाही ते बघायला जात होतो. मी त्या महामायाला थोपवतो, तू या बाईला घराच्या बाहेर काढ. काका जा बाजी प्रभू जा, तुमच्या कानाखाली पाच आवाज आले की मी लगेच पळतो. तोपर्यंत म्हणा हर हर महादेव, हर हर महादेव. ए पार्वती तू काय करती? तुमच्या घरात कोणी बाई माणूस नाहीये वाटते का? तुम्ही कोण आहात? तसं नाही हो, म्हणजे तुमची बायको किंवा त्याचा बाहेर गेले की नाही? त्यांची बायको. त्याचा बाहेर गेले की नाही ते माझे जन्मदाते, आणि त्यांच्या बायकोची की नाही आम्हा दोघांना भीती वाटते. काय सांगू तुम्हाला, आम्ही दोघांनी मिळून एक मोठा घोटाळा करून ठेवलाय, आणि तो घोटाळा कसा निस्तरायचा एक मोठा प्रश्न आमच्या पुढे पडलाय. यु नो हिटलर? सगळ्यांना माहिती आहे हो, हिटलरची आणि माझ्या आईची रास एकच, आणि दोघेही माझ्या वडिलांच्या राशीवर आहेत. एक शिवी धर देता येत नाही, तरी मी वडिलांना सांगितलं होतं मला बालमोलला टाकू नका म्हणून. काकांनी तुम्हाला आमंत्रणाची आज्ञा दिली आहे, त्यामुळे घराच्या बाहेर काढता येत नाही. अगदी बरोबर आहे, पण असं झालंय काय? काय झालंय तुम्हाला सांगतो, माया साने नावाची एक बाई आमच्या वडिलांच्या प्रेमात पडली. काय माया साने म्हणजे मी तुमच्या वडिलांच्या प्रेमात पडली? माया साने म्हणजे तुम्ही नाही? माया साने म्हणजे मी नाही, माया साने म्हणजे तुम्ही. पण आमच्या वडिलांच्या प्रेमात पडली ती माया साने, म्हणजे ही माया साने, म्हणजे हिशीच माया साने, देहार माया साने, केवढ्या माया साने. मी नसलेली ती माया साने तुमच्या वडिलांच्या प्रेमात कशी काय पडली? खरं सांग, सांगा. कधी तरी प्रेमात नाहीच पडली. म्हणजे खोट खोट प्रेमात पडता येत? ये गपे काय पिय बाई येतो तुम्ही? तुमचा जन्म काय ग्रहण सुटता सुटता झाला? एक अक्षर समजून घेत नाही. नॉन सेन्स, ब्लडी डोनेटेड. आपण तुम्ही नीट समजावून सांगा ना, एवढ्या मोठ्याने ओरडताय, घाबरायला होत. तुम्ही घाबरलाय खरं, म्हणजे मी असं ओरडायला नको होतं, पण आई वडिलांचा एकतरी गुण घ्यायला हवा ना. मला माफ करा, केलं, थँक्यू. माझ्यासाठी माझ्या आमच्या वडिलांकडे पडले, आमच्या आईला नाटक केलं, तुम्हाला काही कळलं का? म्हणा मम. खरं सांगू एक अक्षर सुद्धा कळलं नाही, तरी सुद्धा आपण मम म्हणतो नाही का? ते एका नीट बघा, नाहीतर झाड असायचं. झाड चालतंय म्हणजे आई आली, आई आली, आई आली. घाबरू नका, मला मदत करायचं. आता तुम्ही या घरात राहणार की नाही? म्हणजे तुम्हाला तुमचं नाव बदलावं लागेल. काय हो, तुम्ही सगळेजण इथे नाव बदल, एकमेकांना नाव ठेवून राहतो. तुम्ही जास्त चौकशा करू नका, मी एकदा चिडलो ना तर सर डोक्यात दगडच घालतो. आई शपथ, आय एम व्हेरी डेंजरस पर्सन, आय एम टेलिंग यू फ्रँकली. तुमचं मायासाने नाव आहे ना, त्या घरात अजिबात चालणार नाही. तेच म्हणते मी, का चालणार नाही? मला वाटतं दगडावर दगड मारावा. आता तुम्हाला सांगितलं तुम्ही जास्त चौकशा करू नका. किती चौकशा करता? तुम्ही काय हिंदू कॉलनीत राहता का काय? तुम्ही दुसरं एखादं नाव ठरवा, तोपर्यंत जरा मी फिल्डिंग लावतो. फिल्डिंग? हा. फिल्डिंग कशाला? माझ्या वडिलांना बेनिफिट मॅच आहे, यायचं अवश्य येईन. आलात ना तर डोक्यात स्टोन घालून नाही शकत तुझ्या. दुसरं नाव सुचवा, तोपर्यंत मी फिल्डिंग लावतो. हा शांत. माझ्या इकडे चंद्रकांत पंडित करून टाकला तू. किती गोड नाव आहे शांता, किती गोड नाव आहे, अजून भेटलेलं नाहीये. एकदा बघा तुमचं बरोबर. दुसरं एखादं नाव सुचवा. हा दया नाव मला फार आवडतं. कमाल आहे, दया नाव मला सुद्धा फार आवडत. हो ना, आजपासून मी दया ठरलं. ठरलं? तुम्हाला कळलं? माझं मोडलं. दया नाही माझी, दया ऑलरेडी इज देअर. यू नो दया बाबा, यू नो दया. तेव्हा माझी दया कुणाला नाही वाटतो. म्हणजे काय? ओ माझ्या प्रेयसीचं नाव सुद्धा दया आहे. काय तुम्हाला प्रेयसी सुद्धा आहे? आणखीन बरंच काही आहे, आपण नसल्या चौकशा करू नये, कानफाड करून ठेवण्यात येईल. कळावे बसावा.
आता तुम्ही दया म्हटल्यावर सगळं काही आलंच. आता माझ्या आईकडे मी तुमची ओळख करून देईन दया म्हणून. मध्ये तुमच्याकडे दया दृष्टीने पाहिजे मग की नाही तुम्हाला की नाही माझी प्रियसी म्हणून करावं लागेल. नाते अक्का अक्का नाते तो चंद पाहिजेस का पिये पाते समजे मी त्या इकडे एकपात्री मालवणी समुद्र करतोय. अहो पण हे सगळं नुसतं मानायचंच ना. आता काय नुसतं मानायचं तुम्हाला चालेल ना नुसतं मानायचं. अहो चालेल म्हणजे काय मला की नाही गंमतच वाटायला लागली तुमच्या सगळ्या प्रकारात यायला लागले ना चावत होय काहीच नाही ते ट्रेलर आहे. आमच्या घरात इतक्या गमती जमती आहे विचारू नका. तो टीव्हीवरचा मुलखा वेगळा माणूस तो कार्यक्रम इकडनेच घेतलेला. सुंदर माझं घर इकडनेच घेतलेला. माया साली गेली. कंग्रॅच्युलेशन माया साली. एक दिनी जहान गे हे भाई एक दिनी जहान गे हे भाई. हो यांना काय झालं. ते आनंदात असले की अशीच मैताची गाणी म्हणतात. एक दिनी जहान गे हे भाई हे गाणं म्हणताय. तुम्हाला रडल्यासारखं वाटतंय ना. हो ना त्यांचं घराणंच तसलं आहे. एक दिनी धावेला काय झालं. डोंट वरी आमच्या दोघांचं ठरलंय म्हणजे आधी तयार होत नव्हत्या मग त्याला सगळ्या कारण नाही गंमत चंमत वाटायला लागली. बाबा आधी असंच होत आधी गंमत चंमत वाटते नंतर माझ्यासारखं होत. येते दिनी जहान दे हे मेन स्विच ऑफ करून टाकला. आता कुठलंही थेट प्रक्षेपण यायचं नाही. तुमचा करायचं का नाही पडतच आहे. तुम्ही काय इकडे फॅमिली फोटो साठी उभे आहेत वाटत. मला की नाही एक छानसा कलर फोटोग्राफ पाठवून द्या. कानाखाली ब्लॅक अँड व्हाइट काढू का. तुमची आई कुठे आहे. आई वळणावर अशी वळत. त्या वळणाचा आता हायवे होणार. होते महामार्ग आता फाटका जवळ आली असेल. ठरला ही दया. तुमची प्रेस राईट. ही दया कशी. ही दया आम्ही आई पुढे नाटक करणार. ही दया माझी प्रेस. ही तुझी प्रेस. ही माझी कोणी नाही. मी सुटलो तू मर मला. ऐकवे ऐकवे आली आली पिंगी उशा आली आहे. असा मस्त शॉट मारलाय ना शटल कॉक जे वर उडाले ते परत खाली झालं नाही. तो दुकानवाला मला म्हणाला काय हो बाई आज नेहमीचा टकल्या हमाल नाही आला बरोबर. अरे मेला तो हमाल नाही ते माझे मिस्टर. माझी आई मुळातच विनोदी. हा नवीन प्राणी कोण. हा नवीन कटला जुनाच प्राणी. अप्पू अप्पू काय सांगतात. आपल्या सख्ख्या मुलाला ओळखत नाही. त्याच्याबद्दल नाही म्हणत आहे मी. ही कोण. मीना बाबा तुला विचारलं. माझ्यामध्ये चोच घालते आपली. स्वतःला कोंबडी समजते. कोणी कोंबडी. आई ही हिचं नाव आई. आई नाही बोलतोय. दया कर मरकर. दया कर मरकर. एक बंगला बनी न्यारा. ही दया काय. दया दया मला वाटलं की नमस्कार करते. हा मुली केव्हा आली. आत्ताच आले थोड्या वेळा. तुम्ही थांबणार असेल थोडा वेळ. जाणार थोडा वेळ काय. चांगली 10-12 दिवस राहणार आहे ती आपल्या घरी. तुमचं कीर्तन आहे वाटत. काय तरी काय तुला विचारल्याशिवाय मी लग्न करीन का. एक तरी
ही मुलगी तुला पसंत नाही मग तसं सांग ना, आपण पुढच्या आईची आणू. फक्त मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दे. तू म्हणतोस तुझं लग्न अजून झालेलं नाही ना, मग ही 10-12 दिवस इथे राहायला कशी आली? सर सहज म्हणजे चक्कर मारायला आली की ग, म्हटलं ठेवून घेऊया. तुझाच मुलगा तो, त्याची मातृभाषा एवढी मनावर कशाला घेतेस? त्याचं काय झालं आई? मीच म्हटलं तिला ठेवून गेलेल्या 10-12 दिवस. वडील म्हणाले नको. पहा बघ बघ किती चांगले चांगले 30 दिवस ठेवून द्या म्हणाले. 30 दिवस म्हणाले तुम्ही मला खोटं सहज 30 दिवस आणि सहज. ओ तिचे आई वडील काय म्हणतील? हो ना दिगंबर काय म्हणे तिच्या वडिलांना सांग ताबडतोब कपडे घालून मीटिंगला बोलवलं. आवाज बघ विचारते ना मुली, आई वडिलांना सांगून तरी आलेस का? काय आजकालच्या मुली, चल आई वडिलांना हिच्या आई वडिलांची एक मोठी गंमत झाली. अलीकडे तिच्या आई वडिलांची मोठी गंमत झाली. हिच्या आई वडील 15 दिवसापूर्वी मेले. प्लेगाच्या साथी उंदीर चावून मेले. नातेवाईक नातेवाईक थर्मामीटर चावून मेले. थर्मामीटर चावून कसले मेले? विचारत नसतील मेले. इथे सख्खे विचारत नाहीत मेले. पण तू काळजी करू नकोस. अगं मी आहे, मला जशी सून हवी होती तशीच तू आहे. आई ती 2.5 इंच कमी आहे. असू दे, तू आता इकडे असं केलं तेव्हा 2.5 इंच आत घे. श्याम्या लवकरच आपण तुझं लग्न करून देऊ, तो पर्यंत ही माझ्या सोबतच राहील. ठेव तुझ्या लग्नाची तयार कर तिला. कसं काय वाटलं नाटक? नाटक छान वाटलं. मला काय करायचंय तू मर आता. देखो होता है क्या? भांडी घासायचं बघ जा. काय निर्लज्ज पोरगी आहे. दिगंबरची आहे ना हिचे आई वडील. हिचे आई वडील आत्ता इकडे 15 दिवसापूर्वी मेले. याच्या हिला काहीच कसं वाटत नाही. काकासाहेब मेल्यानंतर मी नाही असा वागणार. पण म्हणतच नाही तुमच्या नंतर मी सत्यनारायण झालो. तिच्या आई वडील प्लेगाच्या साथीत मेले. कुठल्या उंदराने सांगितलं तुम्हाला? कुणीतरी तरी मध्ये मध्ये बोलायला हवं होतं की नाही म्हणून तुम्ही तुमचं सामान्य विज्ञान पातळलं. माझ्याकडे वांदे करून टाकले. काय वांदे करून टाकले? पण त्या निमित्तानं त्या पोरीची या घरात राहण्याची सोय झाली का नाही? या घरात कशाला राहायला पाहिजे? तुमचं ठीक आहे हो, तुमचं वय झालंय. पण माझं इकडे नैतिक अधपतन होतं त्याचं काय? नैतिक अधपतन काय? तो माया साने वगैरे सगळा घाणेरडा प्लॅन मला कुणी शिकवला? कुणासाठी होता? कोणी शिकवला? कुणासाठी? त्यांची 61 कधी सांगून टाक करून टाकली. श्याम्या तुझी खोली खाली करून दे बाबा. हा तुला रांगोळी काढायची? मूर्ख काढताय बघा. अरे ती दया आले तिला राहायला जागा नको का? कधी कळणार तुम्हाला? दया आणि मला झोपायला जागा नको का? तू इथे झोपायचा. आई मला अशी उघड्यावर टाकू नकोस ग, आणि तिला सुद्धा एकटीला झोपू नकोस. बरेच दिवस झाले मी तुला सांगितलं नाही. माझे वडील हल्ली झोपेत तर चालत येतात. दया माझ्या बरोबर झोपेत. तू आहेस ना पहारा द्यायला? चला आता माडीवर. चला चला माडीवर. माझ्या त्यांना काय चाकाय? अगं पाहिजे पाहिजे त्यांना काय साके. वा अनुप जलोटा वा. जाऊ त्या धक्कात ये. हो गडकरी वर या. पस्तीस 36 37 38 अरे बापरे
91, 92, 93, 94, 95, 97, 98, 99, 100. झालं बाबा एकदा तर व्यायाम. श्याम्या त्याला उठा आता, सूर्य टोमल्यावर आलाय, उठा बघू. अहो चला उठा आता. अहो ऐकले का, किती उशीर, उठा बघू. सुनबाई कुणाला बँकेला का हाका मारते? हो ना, गमत तो तेव्हाचाच उठलाय. मग इतका वरती काय करताय? पडला असेल बिचाऱ्यावर लोळत. तुम्हाला चहा देऊ? पहा ना वर्जन पहा काय चहा. नको, युथ क्लब मध्ये बराच होतो आणि बराही असतो. हा कोणाचा इथे आडवा पडलाय? श्याम्या रामागाडीत येऊन कशाला झोपलाय? श्याम्या 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 त्यामुळे माझा आवाज बसतो का? त्याची खोली काय चोरीला गेली? त्याच्या खोलीत एक पाहुणी झोपली होती. मेवणी? कुणाची मेवणी? लगेच मेवणी, पाहुणी, पाहुणी झोपली होती. पाहुणी? वय काय तिच? 20 असेल. हा मग बरं झालं श्याम्याला इथं झोपवलं असते, नाही तर तू अकाली आजी झाली असतीस. अरे राम, सकाळी सकाळी कोणाचं रे तोंड बघितलं देवा? बघितलंस तोंड धुऊ झाला चहा आधी त्याला मी जातो रनिंगला. ऐकू देत नाही काही त्यांना. काय किती उशीर, रात्री जागत बसायचं सकाळी उशिरा उठायचं. शांता गेल्या काही दिवसात तुझ्यात इतका छान बदल झालाय ना, त्यामुळे रात्रीचं जागरण अगदी अपरिहार्य ठरतं. मग सकाळी सकाळी कसला चावटपणा करताय? सकाळी सकाळी नाही बरं मग रात्री. काय काय श्यामा झोपल्या म्हटलं इथे, तो बघा तो बघा. ऐ शाबाश, लहानपणी सुद्धा असा नको तेव्हा उठायचा, म्हणून त्याला बहीण झाली नाही. बरी आठवण झाली. ती आपली ही माया कुठे गेली? माया मेलीचं नाव काही जात नाही तोंडातून. सकाळी सकाळी अगदी दाता दडकल्यासारखं बाहेर पडतं ते. अगं चुकून अडकले मी दातात, मला म्हणे ते दया कुठे गेले? गेल्या बाथरूम मध्ये. बाथरूम मध्ये काय करते? बाथरूम मध्ये आणि काय करणार, आंघोळ करते. बाथरूम मध्ये आंघोळ करते? बाथरूम मध्ये जाऊन कोणी आंघोळ केली ना की मला स्वच्छ झाल्यासारखं वाटत. स्वच्छता म्हणजे आपलं हे तुला आमचं घराणं तुला माहितीये. मी चांगली ओळखून आहे तुमच्या घराण्याला. पुरं घराणं पोहते बघा. तुम्हाला जमेल असं? काय बटरफ्लाय? बटरफ्लाय काय म्हणतोय पेपर? वाच भूकंप त्याच्यात भूकंप रोजचे. बापरे बापरे, श्याम्या उठ. कोण आहे? मी तुझा जन्मदाता पिता. का खाता पिता त्रास देता? आपल्या दोघांचे 12 वाजणार आहे. 12 उठायला अजून 8 तास अवकाश आहे. झोपा. सुखी संसारासाठी किर्लोस्कर इंजिन वापरा. भयानक बातमी आली आहे ती वाच. माया साने नावाची एक अट्टल गुन्हेगार सध्या शहरात धुमाकूळ. बापरे, माया साने नावाची एक अट्टल गुन्हेगार सध्या शहरात धुमाकूळ घालत आहे. ती कुठल्या ना कुठल्या तरी गाड्याने कुठल्या तरी घरात घुसते, तिथले जळ जळ दागदागिने पळवते. तिची स्पेशालिटी म्हणजे ती अंगावरचे कपडे पळवते. माया साने चोरबाई माझ्या बेडरूम मध्ये आहे, माझ्या बाथरूम मध्ये. लगेच राह म्हटलं लगेच राहिली आवडत. आणि तुझी ती बिंडो काही तिला ह्या घरातली खडान खडा माहिती देते. फाटकीने माझ्या 1000 रुपये गेले. या स्त्रीने घरातले सगळे कपडे झाडा, हे अंगावरचे कपडे राहिले तरी भरपूर झालं. आयडिया, हे कपडे अंगावर काढायचे. मी दुसरी आयडिया करू का? खुशी हस्त बेगी, माझे सगळे सूट एकदम घालून बसतो इकडे. तुमची आयडिया आहे सुटसुटी, पण तुम्हाला माहित नाही काय तुमचे सगळे सूट आईने परवाच भांडीवाल्याला दिले. तुमच्या मापाचं पिंप घेतलं एवढं. आता काय करायचं? पिंपात बसायचं आणि भजन म्हणायचं. नाही, तिला घराच्या बाहेर काढायची. कशी काढायची? असं काढायचं घराच्या बाहेर. नाही अप्पा, आईने विचारलं ती गेली कुठे सांगणार काय?
तुझ्या आईला सांगायचं काय? ती गेली म्हणा तुझ्या आई वडिलांकडे परत. तुम्ही माझे आई वडील असल्याचा अभिमान मला आज पहिल्यांदा वाटला. कुठे होता कुठे इतके दिवस? तुम्ही खुनी आहात. काय 15 दिवसापूर्वी तिच्या आई वडिलांना प्लेगाच्या साथीत मारलं मला न विचारता. हा तुझ्या आईला सांगायचं काय? तिचे आई वडील आले म्हणा परत. कसे आले परत? यमाने सांगितलं जा परत. आणि ते आले परत. यम काय तुमच्या ओळखीच आहे का? आई तिला एकटीला सोडत सुद्धा नाही. मी सुद्धा सारखा नजर ठेवून आहे तिच्यावर. काय बारीक नजर ठेवून ना. ती नजर तशीच बारीक ठेवा. अशी डोळे उघडा केवढे बारीक हिंद मारली. उल्लन देवी आली. कपडे सांभाळ रे. कपडे आता तिने घालून आयुष्यमान को चहा घेताय ना? हा तुमचा डबल दुधाचा आणि डबल साखरेचा चहा. तुम्ही असे काय बघताय माझ्याकडे? त्याला काल रात्री नेपाळी कुत्रा चावला. बरा आता कुत्रा बरा भो भो करतो. मुली हे सगळे दागिने तू अंगावर घालून बिंदास मिरवतेस ना? हे सगळे खोटे. तुम्ही आहे खरे खरे आहे असं तुला वाटतं? खरे खरे ते 14 कॅरेटचे पण नाही आहे. 24 कॅरेटचे मला सांगितलं सगळं सासूबाई. सासूबाई अजून कशात काय नाही. आपलं तसंच ठरलं होतं ना? हे सगळं केव्हा संपणार? आम्ही संपूर्ण नागरी झाल्यावर. बरं तुला आवडेल असं बोलतो. हे सगळं केव्हा संपणार? आम्ही संपूर्ण दिगंबर झाल्यावर. बाई ते दागिने काढून ठेव. त्या बाईने बघितलं ना मुस्काट फोडून टाकेल तुझं. त्यांनीच घातल्यात माझ्या अंगावर हौसेनं. हौसेनं बापा हौसा कोण? आई आई आईने घातले सगळे दागिने. हो नो त्याच काय आहे फुलन काकू? आपला फुलन काकू काय म्हणतो? ए माझे वडील आहेत ना ते माझ्या आईचे मिस्टर. काय माहिती दिली? नाही वडील आहेत ना त्याची घाणेक्रिया फार खुसकडे. आजकाल आपल्याला चहाचा चटका भेटणार आधीच कळत त्याला. मी आधीच किंचाळतो. आई आली ग. हे असं आई आली ग. सून म्हणजे काय? असून आहे सून जाईल सगळं धुवून देवाकडे. बरी बरी बरी. पण शांता शांता दागिने दागिने फार महाग आहेत ग. म्हणजे काय तिच्यासाठीच बनवलं असं वाटतंय. पण आई सगळे दागिने आजच त्याच्यावर घातले. अजित नाही मोहरम नाही. एखादा तरी दागिना काढून ठेव. अगं आपल्याला अडल्या नसल्या उपयोगी पडेल. अगं म्हणजे काय काय काकासाहेब काय आज आहेत उद्या नाहीत. माझी वकिली काय आजही नाही उद्याही नाही. काढून ठेवायला सांग. मला आता या वयात काय करायचे दागिने? असं काय वय झालंय ग तुझं? एकदा तुम्हीच मला म्हणाला नव्हता पती हा स्त्रीचा खरा दागिना? तुम्हाला मी सांगितलं होतं विस खांडेकर वाटत जाऊ नका म्हणून. मला पण फार अवघडल्यासारखं झालंय. मी असं करते थोडे तरी दागिने काढून ठेवते. चालेल पण पोरी हे गळ्यातलं आणि कानातलं तरी अंगावरच राहू दे. गळ्यातलं म्हणजे 15,921 रुपये 94 नवीन पैसे गेले. कानातलं म्हणजे 3,999 रुपये महिने गेले. चला चला. रघुपती राघव राजा राम पती तपावन सीता. तू या दोघांकडे अजिबात लक्ष देऊ नकोस. हे दोघ जण आहेत ना
मेले माकड छापत आहे सगळ्यांना सांगते बाहेर काय म्हणाली सगळे दागिने काढून ठेवते स्वतः जवळच ठेव कुणालाही देऊ नको चल चल मी तुला तिजोरीचे किल्ले तिजोरीच्या किल्ल्या देते आई शांत चोर आई बाबा चाळी चोर आई बाबा चाळी चोर आई बाबा चाळी चोर आगे जाओ हमारे पास भीख मांगता है बड़ा थाम हम सर्व तुझा बरोबर येत आहे कोण आहे कोण आहे उपाय सुचिव मी सुचिवणार नाही माझ्या मेंदूचा फार भुगा भुगा झालेला आहे हो रे तुझ्या मेंदूचा भुगा तू उपाय सुचवलाच पाहिजे आयुष्यात तुम्ही एकदा तरी उपाय सुचवा नाही ना सुचत मला वकील काय कॉपी करून जाणार का काय कोण बोल मास्तर बोलले समजा हा प्रसंग माझ्या जन्माच्या आधी आला असता काय केलं असतं तुझा जन्म तत्ता झाला चांगला सध्या मला हसायला वेळ लागेल प्रसंग काय विनोद कसले मारताय आयडिया करा काहीतरी श्यामा तू दयावर प्रेम असल्याचं नाटक करायचं तिच्यावर माझं खरं प्रेम आहे अरे तुझी खरी दया नाही रे ही खोटी दया खरे दागिने घालून आपल्या घरात पिंधास वावरते ना तिच्यावर प्रेम असल्याचं नाटक करायचं आणि दागिने हस्तगत करायचे आणि आईचा मार खायचा काय एक एक तुमच्या आयडिया असतात तुम्हाला माझे वडील कोणी केलं काही कळतच नाही प्रेम असल्याचं नाटक करायचं तुम्ही प्रेम असल्याचं नाटक करायचं मी कुणावर आईवर कुणाच्या आईवर सध्या माझ्या आईवर करा त्यातून जगला वाचला तर पुढचं पुढे हो तुझ्या आईवर प्रेम असल्याचं नाटक करायचं प्रसंग अंटूस पुरा आदा मला राहायला गेलं बाई तुम्ही राहिले जाणे राधा ना आपल्या घरात सगळे दागिने जाती ना आपल्या घरात वाढवून करवंट आहे ती ते काल शिंदे नंबर बघा काय तुमची अंडरवेअर घालून बसलाय नाही चालणार बरी आठवण झाली दागिने कुठे ठेवले पेटी कुठे ठेवली कपाटात कपाट कुठे ठेवलं किल्ल्या बरोबर लावलेस ना किल्ल्या कुणालाही देऊ नको श्यामाला तर अजिबात देऊ नको एक नंबरचा विसर भुळ्या काढता माझे सगळे दागिने मी लॉकर मध्ये ठेवते एकदा मी घोड्याला म्हटलं या किल्ल्या घेऊया आणि आपण दोघ जण दागिने आणायला जाऊया त्यासाठी काय अगं आमच्या युथ क्लब मध्ये आज जुडो आणि कराटेची टुर्नामेंट आहे तिकडे चाललोय काय मेलं त्या क्लब मध्ये वाढून ठेवलेले असते कुणास ठेव सकाळ झाली का टाकल्यावर टोपी हटकोली का चालले काय म्हणाली काय नाही जरा व्यंकटेश स्तोत्र म्हणत होते हा हा व्यंक्याला हाका मारतेस मार मार पण सुन बाई हल्ली की नाही माझ्या कानांबरोबर डोळ्याचाही बोऱ्या वाजलेला दिसतोय काय झालं अगं हल्ली की नाही मला भयंकर भास होत आहे आपल्या या बंगल्याच्या भूती आपल्या घरात क्वचित प्रसंगी माझ्या खोलीत सुद्धा एक सुंदर तरुणी वावरते असा मला भास होतोय श्यामाचं तर काही लग्न झालेलं दिसत नाहीये मग ही सुंदर तरुणी कोण सुंदर तरुणी ना अहो मीच एवढा काय मी ठार आंधळा झालेलं नाहीये ती सुंदर आहे तरुण आहे वजन मापाच्या दृष्टीनं सुद्धा अगदी वेगळी आहे मला नक्की भासच होत असावा रात्रंदिवस त्या क्लब मध्ये जाऊन बसतात भास नाही होणार तर काय क्लब मध्ये मला भास होत नाही तिथल्या अनेक सुंदर तरुणी माझ्या मैत्रिणी आहे मला या घरातच भास होतोय या घरात कुणी अनोळखी माणूस आला तर तुम्हाला थोडंच कळण्याशिवाय राहणार आहे योग्य वेळी ते कळेल काय म्हणालीस कळण कळण
तसं नव्हे ग अलीकडे की नाही पेपर मध्ये महिला चोरा संबंधी उलट सुलट बातम्या येत आहेत. हा तेव्हा आपण सावध राहायला हवं. देंक्या आणि श्यामा काही पेपर वाचत नाही तेव्हा तुलाच लक्ष ठेवायला हवं. काही कमी जास्त घडलं तर मला सांग. मी आहे आपली ना ओळख ना पाळत शिवाय अशा अनोळखी माणसासमोर यायचं किंवा त्याच्यावर कुठे बाहेर जायचं मला अजिबात जमत नाही. लाजच वाटते. अगं अगदी माझ्यासारखंच बोललीस बघ. आमचं लग्न झालं ना तेव्हा हे मला म्हणाले. हे कोण? श्यामेचे पप्पू ग. पप्पू परमपूज्य वडी. मला म्हणाले चल आपण हनीमूनला काश्मीरला जाऊया. बरं. मी त्यांना स्पष्ट सांगितलं काय तुमची माझी ना ओळख ना देत अशा अनोळखी माणसाबरोबर उभी नाही यायची हनीमूनला. अगदी बरोबर सांगितलं. तुमच्या जागी मी असते ना मी सुद्धा तेच सांगितलं असतं. हो ना. म्हणून तर आपल्या दोघींचं पट्ट. आता बघ श्यामेशी तुझं लव्ह मॅरेज होणार आहे पण या घरात राहून सुद्धा तू त्याच्याशी बोलत नाहीस असा संयम मला आवडतो. नाही तर शेजारच्या त्या घाईकरांच्या घरी बघ काय झालं. त्यांच्या घरी त्यांच्या सुनेचं डोहाळ जेवण आहे आज. अरे वा छान. वा छान काय. तिचं लग्न पुढच्या महिन्यात आहे. काय काळूबाळू. तुम्ही कुठे चालले नवा देवा सगळे सजून. प्रेम नाटक. हल्लो हल्लो. प्रेम नाटक. दंडाची इस्त्री जाईल. दंड. अगं सांगा ही सगळी सोंग ढोंग करून तुम्ही चाललात कुठे त्या सटवीकडे. श्याम्या कामावर जाऊच शकत नाही कारण श्याम्या कामावर गेलं तर आपण सगळे कामात न जाऊ. आज ह्या घराच्या बाहेर कुणीही पडायचं नाही अशी ऑर्डर मी काढलेली आहे. मी स्वतः हिज हायनेस द महाराजा ऑफ भांबुर्डा. अटॅक. का काय शांता. आज तारीख किती असेल. मेली 5-7 काहीतरी. अरे आज 7 तारीख आहे. आज आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे. काहीतरी काय. आपलं लग्न 30 तारखेला झालं होतं. 30 तारखे. हा हा. आज तिथीनी आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे. हो मागच्या महिन्यात आपण आपल्या लग्नाचा वाढदिवस केला होता. मागच्या महिन्यात 2-4 अधिक मास येऊन गेले आपल्याला कुठे काय कळलं. मग आज आगरकर पंचांगाप्रमाणे आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे. कोण आहे आगरकर. त्यांनी पंचांग का छापलं त्यांचे. आज वाढदिवस म्हणजे वाढदिवस. खलास. मी मस्त पैकी प्रोग्राम ठरवलेला आहे. आपण दोघांनी मस्त पैकी हॉटेलमध्ये जायचं नंतर मस्त पैकी पिक्चर बघायचं. पण तत्पूर्वी मला तुझ्याशी गुलू 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 बोलायचंय ग शांतू. आता आणि काय बाकी राहिले रे जंकू. चल चल तुला सरदारजींची जोक सांगतो. चल चला चला चला. हल्ली सरदारजी ना फाटी मारे. श्यामा तू ताज मध्ये जा. येस. आणि आमच्यासाठी 2 मोठी टेबल बुक कर. तुम्ही दोघे राम भरोसे हॉटेल मध्ये जा आणि 2-2.5 रुपये खर्च करा. मजा करा. ऐश करो. जाओ. हो काय ऐश करो. हिला इथे एकटीला ठेवून जायचं. हा दुखता आहे ना तिच्या बरोबर. म्हणून तर मला जास्त भीती आहे. हो त्यांचं अजून लग्न कुठे झालंय. त्या दोघांना लग्नाच्या तारखा डिस्कस करायचे. ते काय नाही. मी हिला इथे एकटीला ठेवून जायची नाही. जाऊ माया सानीकडे. चालले लगे तुकिरीने फुंकायला. चला या. श्यामा कशी काय घाबरते किती हल्ली मला.
तू पण तुझं लग्न झाल्यानंतर असं काहीतरी शोधून ठेव. कसलं? मी असं काय ते माया साने वगैरे शोधायला नको. आपलं कॉमन आहे. मी तुला काय सांगितलं आहे, तुझ्यावर प्रेम असल्याचं नाटक करायचं आणि सगळे दागिने काढून घ्यायचे म्हणून. तू सगळे दागिने काढून घे, मला हाक मार, मी लगेच येतो हळूहळू. हळूहळू कुठे? मला एक अर्जंट काम आठवले, मला माझ्या घरी गेलंच पाहिजे, मला फार उशीर होत आहे. आमच्या घरची वाट लावून तुझ्या वाट बघतात गे. वाट रचलेली माझ्याकडे काय झाले? उगाच मी तुमच्याकडे भानगडीत गुंतले. असं नाही, माझ्या अभ्यासाचे फार 12 वाजले. असं नाही, कधी एकदाची निघून जाते असं झालंय मला. ह्याची कल्पना आहे मला, म्हणजे तुमच्या घरातल्या जवळजवळ सगळं काम झालेलं दिसत आहे. चे हो, कुठे झालंय? तुमची आई आहे ना, ती मला एक मिनिट सुद्धा सोडत नाही आणि माझं एकही अक्षर लिहून झालेलं नाही आहे अजून. खोटं का होईना, पण आपल्या दोघांचं लग्न ठरलंय आणि तसा एकांत इंद्राने ना कडे होते भांडण नाही. मी तुझ्या डोक्याची आहे ना, की माझ्या डोक्यात कसा निघत नाही, यासाठी माझी धडपड चालू आहे. शी, मी धडपडत पण नाही का माया साने. तुम्ही या घरातून गेल्यानंतर आमची काय गत होणार तुम्हाला माहितीये का? तुमची मी पंचायत कशी होऊ देईन? नाहीतर काय, तुमच्या घरातून गेल्यानंतर माझी आई जो काही डिस्को करील ना, तो बघायला तुम्ही नटणार. माझी खात्री आहे, दया इथे आल्यावर कसलाही राग मानायची नाही. दयाबद्दल तुम्हाला सांगूनच टाकतो, दया घरात येणार नाही का? आमच्या दोघांचं पटणार नाही, त्यामुळे दोघांना पटलंय. अरे अरे अरे, त्यात इतकं वाईट वाढणार का? काय नाही मी काय बोलतो माझं मलाच कळत नाही. आणि दया घरात फिट बसणार नव्हतीच. तुम्ही कशा? कशा? आईला आवडता, मला आवडता. आईच्या 13 कलमीच काय, पण 20 कलमी कार्यक्रमात सुद्धा फिट्ट बसता. बसताय का? माया, 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 अडकलेल्या रेकॉर्ड सरकं पुढे सरका ना. सरकायला जागा सापडली. त्या दिवशीपासून मी तुम्हाला पाहिलं, त्या दिवसापासून दयावरचं प्रेम माझं कमी झालं. आय लव्ह यू माया साने, आय लव्ह यू माया साने. अरे बापरे, दोन तर दोन. आई शपथ, आय लव्ह यू माया साने. सोडा तुम्ही, चला या सिच्युएशनला गाणं पाहिजे. आता आपण गाणं म्हणू. चला या 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 या. आय लव्ह यू, आय लव्ह यू. काय घटतंय हो? साबण लावून काढलं पाहिजे. आय लव्ह यू. काय घटतंय? आय लव्ह यू, आय लव्ह यू. अरे बापरे, तुमचं प्रेम कसलं भेटतंय? माझं दुसऱ्या माणसावर प्रेम आहे. का? हे मला आधीच काने सांगितलं का? हो का? उगाच्या उगाच माझ्या एका स्वादुपिंडाला धक्का लागला. अरे बापरे, अहो तुम्हाला काय झालंय हो? मला चक्कर येते. चक्कर येते? चक्कर येते. चक्कर येते? चक्कर येते. मी इथं झोपतो, मला चक्कर येते. तुम्ही रखू चक्कर होऊ नका. मी जाऊन डॉक्टरला घेऊन. डॉक्टर त्याच्याला, तुम्ही इकडं आहात ना, डॉक्टर त्याच्याला पाहिजे. डॉक्टर त्याच्याला. कसं तुझं हे धंदा? तू इतकं नीट अशी असं वाटलं नव्हतं मला. माझं दोन दिवस मला खबर का दाखवलं नाही ते मी रिपेअरला पाठवलं होतं. स्कूटर तिकडे मला लग्नाच्या आळाबाका देऊन घरात या चिचुंद्रीशी हे धंदे काय हो? ही चिचुंद्री कोणाला म्हणाली? तुम्हाला कशी म्हणे? चिचुंद्री केवढी, तुम्ही केवढ्या? पांढऱ्या, पांढऱ्या. ती मला म्हणाली, हे तुम्हाला उंदीर म्हणग, मी तुझा उंदीर, तू माझी खुश. मी तुला चिचुंद्री म्हणाले? मी काय गस चकवे? हा माझा सांगितलं नाही ना तुला? कसा होतेस काय? अप्पा जातीय दंगल, अप्पा जातीय दंगल. रडू नको, मी आहे अजून. चुप, मग गळ्या काढून रडू नकोस. माझे वडीलच मला म्हणाले. तुझ्या वडील तुला म्हणाले? तुला तू मिठी मारत बस. मला मी काय मिठी बाई कॉलेजचा प्रोफेसर आहे. मला वडील म्हणाले तागिरे. जॉमीने देण्यापर्यंत मजल गेली तुझी? नाही नाही. मग तू दिलेल्या आमचं काय करू? काय करू नकोस, इकडे आण, आम्हाला उसळ पाव घालवला. नको तिला, नको देऊ तिला, नको देऊ. सगळे दागिने ह्याच्यात ठेव, कुलपात ठेवूया. हा कोणाला द्यायचे? कटले दागिने. माझ्या सासूरवाडीचे सुद्धा दागिने गेले. ही कोण आता? ही माझी खरी दया. खरी दया? आता काही जे गेले जाणे हे तक हिचे. मी तिरडीवर व्यवस्थित झोपा. तेव्हा तिरडी माझी मागच्याला पडला होता काय, तर मी पुढे मडकं धरल्यामुळे मला मागचं काही दिसत नाही. आता ही कोण?
आई आली बेशुद्ध पडला मी अपर स्टॉलला पडतो मी लोअर स्टॉलला पडतो रे बाबा यांना काय झाले हो घाबरू नको मी बघते त्यांना काय झाले ते बघा बघा हा सगळा गुंता मला सोडवलाच पाहिजे बघितलं दोन बोके कसे आडवे पडलेत ते चला उठा बस झालं बेशुद्ध पडणं ताबडतोब शुद्धी वर या पाव लागू मा मैं कहा तू मेरे जवळ पास था चला चल पुढे चल ते मॉर्निंग वॉक घेईन म्हणतो मग घरात घ्या चला स्वयंपाक खोली घेऊया तू आज जा मी कशाला आतमध्ये जाऊ हे तुला कोण बोलले उगाच मध्ये मध्ये फिरफिर फिरफिर करते कानाखाली आवाज काढ माझ्या पोरी तू आज जा बघू तुझ्याच्याने हे सगळं सहन नाही होणार काय ग हे दोघं तुझ्या नावाने शंख का करताय आपण परत बेशुद्ध पडू हा काय नको बेशुद्ध पडायला उठ सूट बेशुद्ध पडायला तुम्ही काय स्वतःला प्लेगाचे उंदीर समजताय तू काळजी करू नकोस मी तिला विनंती करून बघतो परत या ये अगे शांत आय शवास अगे असं काय करतेस आपल्या लग्नाचा वाढदिवस अर्धवटच राहिला तो सरदारजीचा जोक अर्धवटच राहिला एक सरदारजी असतो त्याचा एवढा मोठा फेटा आधी विनंती फेटा येईल तू अर्ज कर अग शांता काय काय शिकवता माता म्हणायचं माता माता मी काय म्हणतो आता हे बघ शाम्या तू विचारल्यानंतर मध्ये तोंड घाल होय ना हे मला नको तिकडे पाठवतो मी तुम्हाला कुठे नेत नाही काय तुम्हाला बेशुद्ध पडायचं कारण काय होत कोर्टात असल्यासारखे नीट माझ्या प्रश्नांची उत्तरं द्या आई तुला काय हवंय काय आई ही मुलगी कोण आहे सोप्प आहे सांगून टाक सांगून टाक ही मुलगी आहे माया साने माया साने हिला पाहिलं नाही का आपल्याला हे बेशुद्ध पडले माया साने त्यांची जी माया झाली ही माया झाली नाही ही म्हणजे ही माया साने हो नाही हो मला माझं काम करू द्या दया तू आज जा मी कशाला आतमध्ये जाऊ उकडीत घालून चेचित तुला मी तुला माझं जरा ऐकता का तुला मी आता मराठी सांगितलेलं कळलं नाही का तुझ्या कानाखाली जाळ काढू काय जा तिकडे कुठे जाऊ जा तिकडे कुठे जाऊ काय जाऊ कुणाची जाऊ काय गए सटवे चांगली तरणी दिसते हो ना काय पाहिलं गे या म्हाताऱ्या म्हातारा शांत तू या म्हाताऱ्याचं ऐकते का नाही झिंजावून तू तिला घराबाहेर काढते आणि मग तुम्हाला चेचून काढते मी चले घराच्या बाहेर हो बाई असाल तुम्ही श्यामची आई श्यामची आई कुणाला बोलता कोण ऐकून घेईल माझ्या समोर मिजाज करायची नाही काय बोलते ही म्हणाली याला नाल वरत रे याला हुड वरत रे देवानं जर असा चांगला मुखडा दिला तर दुसऱ्याच्या संसारावर निखार फेकते आई संसारावर निखार फेकले आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या जशा जाणार नाही तू आधी माझ्या घरात ना चालती हो जात नाही जा आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या जशा हळणार नाही तू काय सासूला सून शोभते की नाही आशा सुना घरोघरी झाल्या पाहिजे ना कशाला जाळायला सासवाना आधी तिला घराच्या बाहेर मुली आईने फोडणीसाठी थोड्याशा झिंजा मागितल्या मला हडूस तुडूस करते शांत मी काढू का तिला घराच्या बाहेर घराच्या बाहेर काढतात नाही मी मदत करतो रे
आधी या सटवीच्या झिंजा उपटून तिला घराबाहेर काढ नाहीतर मी तुला लाथ मारून घराच्या बाहेर काढून घेईन. असा माझा अपमान करायचा होता होय, बरं झालं मी वेळी सावध झाले, नाही तर माझ्या आयुष्याचा पार भिचका करून टाकला असतं तू. अरे अरे अरे, मी दगडावर प्रेम का नाही केलं? कारण माझ्यावर केलं. मला थोडं ऐकलं काही आहे? काय काय सगळं मला मगाशी त्या नटीच्या वेळेस पडला होता. गैरसमज, तुझा गैरसमज. गैरसमज पतीला मिठी मारून कोण बसलं होतं? तू तुझा बाप का ती जाफरावादी म्हणीस? हळू, एवढं बोलायची तुझी कशी काय डेलिंग होती? ढोलणं बाबा, तुझ्या आईचं माझ्या खानगी बिल्डिंग मध्ये आहे का? तिकडे मला लग्नाच्या आणा बाका द्यायच्या आणि इकडे दुसऱ्या परीचे मुके द्यायचे, असा तुझा प्लॅन होता? काय काळजी? माझी आजी, माझं थोडस आई, काही आहे? काय काय चलाय मला चोरीच्या नावाने मला आता मारतोस? ती साधना मला सांगत होती त्याच्या प्रेमात पडू नकोस म्हणून. साधना कुठे असते घालली? मसणात. मसणात चांगल्या ठिकाणी पडली हो. मसण्यांचं कुटुंब सुद्धा चांगलं आहे, लाकडाची वखर आहे त्यांची. एवढी ओळखी मारकी म्हणी सांगते आणि हा पहिला मला घराबाहेर काढायला निघालाय. काढी आहे का? काढी आहे. राहते कोण तुझ्या घरात? माझ्या बापाच्या असते 56 बंगले. खोट, परवा 42 म्हणालीस. तू पण अशा शेंडा लावलेलीस ना. आय एम टेलिंग यू फ्रेंड ऑफ बाबा. असं नाही, पैसे काय आप कमायचे? तुझ्या बापा सगळे काका कमायचे नाहीये. इकडे 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 तुझ्या कानाखाली पाया पडायला म्हणून येशील मला तोंड कशी पाडशी? आमच्या घराण्याचा फॉर्म्युलाच वापरतो, मी जीव देतो. काय नको ते पाय पडण्याच्या तोंडला मारू नको. काय सांगायचं ते सांग, मग खुशाल मर. इथे नको, आपण बाहेर बागेत जाऊ. तुला मी तिथं सविस्तर सांगतो. तुला पटलं तर आपण दोघं नाही पटलं तर युद्ध खेळू. आधी मराठी शिकू कुठे तरी जाऊन चल बाबा. आधी काय आलंय मराठी ना दर वाचलंय. अगं सुनबाई, अशी पाहतेस काय माझ्याकडे? मी तुझा सासरा. हे तुमचं असं काय झालंय? हा टुर्नामेंटचा रिझल्ट. म्हातारपणात नसती थेर बरी नव्हे. नाही ऐकलं माझं, गेले लगेच करायला. मी कुणाची वाट पाहते? श्याम्याची. कुणाची? श्याम्याची. तो एका पोरीला घराबाहेर काढायला गेलाय. हे म्हणा, एखाद्याने सगळ्या जनानखाना साफ केला असता. पण हा पोरगा मग काय, तो एवढ्यात परत येईल असं वाटत नाही. म्हणजे काय? अगं श्यामराव धुटे आता मोठे झाले, तेव्हा आता त्यांच्या लग्नाचं बघा. मला काही सुद्धा कळलं नाही. अगं आपल्या श्यामाकडे बागेमध्ये एका सुंदर मुली बरोबर चव घ्याव असं काहीतरी करत बसलाय. नाही म्हणजे मला नीट काही ऐकायला आलं नाही, पण ते प्रेम बीम काय म्हणतात ना ते करत बसलाय. म्हणजे आता श्यामा सुद्धा त्या सटवीला आता त्याला नादाला लावला. थांबा, आता जाते आणि त्याचं टाक सटकून करते बघा. तू कशाला आता सटकतेस? त्यापेक्षा माझ्या खोलीमध्ये 15-20 कप चहा पाठवून दे. का? युथ क्लब मध्ये मिळाला नाही वाटत? पिण्यासाठी नव्हे, अंग शेकण्यासाठी. पिणार कोण तुझा चहा? माझा इथे जीव चाललाय आणि हे चहावर विनोद मारताय. देते पाठवून बसा शेकत. या आधी मी या श्याम्याला शिकून करते. श्याम्या, तुम्ही मला फार उशीर झालाय, मला घरी जाऊन द्या. अशी किती घर आहेत ग तुझी? एकच घर आहे. एकच आहे. चाल चाल चाल. मॅडम 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 मॅडम, दॅट बॅग, बॅग टू पॅवेलियन. माझी बॅग आहे. बॅग तुझी असली तरी आतला सगळा माल माझा आहे. कोण सांगतं? मी सांगतो मॅडम. दॅट इज नॉट मॅकनाज गोल्ड, दॅट इज अप्पाज गोल्ड. सिट डाऊन, गेट इन. आमच्या घरात काय वाटेल ते शक्य आहे. सिट डाऊन अँड गेट इन, दॅट्स एन ऑर्डर. शट अप. लुकून
मी तुम्हाला इथे वर बसून गेले होते ना, तुम्ही इथे खाली काय करताय? मी पलीकडच्या घरात बघतोय. बघे बघ म्हातारा चेकडा बघ, या घराचा अगदी पागलखाना झालाय. तुम्हाला माहितीये का, हामेला काढता बागेत बसून त्या पोरीशी. मेरी झाशी नाही तुम्ही मेले ते तुला तर फाशी देणार. आधी तिचा हात सोड. पाहिलं पाहिलं त्या सटणीच्या हातात हात घातलाय. अरे कसा कसा रे माझ्या पोटी जन्माला आला. सांगता मी तुमच्यामुळे तुमच्यामुळे अवलक्षणी काढत या घरात जन्माला आलो. हात बदल. पाहिलं त्या सटणीच्या हातात हात घातलाय. बघितलंस चांगला दम दिलाय त्याला सज्जड घाबरून हसतोय. चांगलं शिकवतोय त्याला. इकडे हा कार्टा बागेत काय करत होता माहित आहे तुम्हाला? काय करत होता रे काय काम काढलंय? मी इथे एक कर्तव्य बजावायला आलोय. मग बजाव. इथे कुणा रडण्याचा भेटण्याचा त्रास होणार नसेल तर मला ते काम करणं सोपं जाईल. माझ्या घरात रडायची मला चोरी. थांबवलं इथे कुणाच्या हातात आहे का? ठीक आहे मीच प्रयत्न करतो. परत या. असं का म्हणाला? तसं जाऊ नये म्हणजे कळेल. घरी काय निरोप पाठवायचं आहे काय? बघा आता तुम्ही काय काम काढलंय? मी इथे एका विशिष्ट प्रकारच्या चौकशीसाठी आलोय. काय करताय? चौकशी कसली ते आधी विचार. त्या अगोदर तुम्ही मला एक सांगा, तुम्ही खरे इन्स्पेक्टर आहात का सॅनिटरी इन्स्पेक्टर? काय त्या नाटकात तसे घोटाळे होतात म्हणून मी विचारतो. काय आम्ही दोघांनी अजून ठरवलेलं नाहीये. तुम्हाला घाबरायचं की नाही ते कंडक्टर वाटतोय. मला दोन वर्णी दे. ठीक आहे मी तुम्हाला माझं आयकार दाखवतो. म्हणजे काय होईल? म्हणजे तुम्हाला आपोआप घाबरायला होईल. अहो माझं आयकार मी स्वतः जरी पाहिलं ना तरी मला स्वतः घाबरायला होतं. काय हो तुमच्या आयकार्डवर माझ्या आईचा फोटो आहे की का? म्हणून बघू सांगतो आयकार्ड गेलं कुठे हा प्रश्न आहे. इन्स्पेक्टर साहेब तुमचं आयडेंटिटी कार्ड हा चोरीला गेला. चोरीला? कारण अलीकडे चोऱ्या फार होतात, ते उडकता येत नाही. काय झालं माहिती का, मी हायकोर्टात असताना माझा नाईट गाऊन चोरीला गेला. नाईट गाऊन शिपला होते ना ते. नाईट गाऊन चोरीला गेला. मग यांना कोर्टात कसं काय घेतलं? आधी घेतच नव्हते. मग त्यांनी आयडिया केली. काय केलं? काय केलं? आपल्या बायकोचा काळा परकर घेतला. बर तो असा इथे लावला आणि फिरले कोर्टात. मिलॉर्ड मिलॉर्ड परकर खाली इन्स्पेक्टर झालो वकील झालो असं तर करून सुद्धा कोणी प्रयत्न करून पाहिले. एकदा काय झालं माहितीये का, रघुपती राघव असे ते रेडिओवर लागलं होतं. रेडिओ रेडिओ मी तुम्हाला माझ्याशी बोला. तुमचं कर्तव्य काय? तुम्ही इथे करताय काय? तुम्ही रडताय कशासाठी? तुम्ही भेटताय कशासाठी? काय चाललंय ते सांगायचं विसरलं. त्याचं काय? एक चोरबाई, एक महाडाकू चोरबाई सध्या या गावामध्ये धुमाकूळ घालते. प्रत्येकाच्या घरात काही ना काही कारण करून घुसते. तिथला दागदागिना कपडा लत्ता वगैरे घेऊन पसार होते. अशा तऱ्हेची बातमी तुम्ही सगळेजण सुक्षित आहात. ए बाबा ना मध्ये मध्ये बोलू नका रे, मला खरंच टेन्शन येतं. त्या अर्थी तुम्ही ते पेपर मध्ये वाचले नसेल.
तर अशी ती उपरी निर्दिष्ट बाई. तुम्ही मराठीचे प्राध्यापक आहात का हो? तुम्ही बोललेलं काही कळतच नाही. उपलो उपलो काय नाही, मी जे बोलतोय ना ते याहीपेक्षा जास्त गंभीर. तर कुठे बरं होतं मी? तुम्ही उपरी निर्दिष्ट बाई जवळ आहात. राईट सर. तर अशी ती उपरी निर्दिष्ट बाई. अशी ती उपरी निर्दिष्ट बाई या बंगल्यात घुसल्याचा संशय काही जणांनी माझ्याकडे बोलून दाखवला. शाबास, काही जणांनी याच्याकडे बोलून दाखवला. हे स्वतः वर्तमानपत्र वाचत नाही. त्या बाईचं नाव आहे माया साने. ती या घरात आहे किंवा नाही तेवढं मला. माया साने नावाची एक चोर बाई या घरात असताना ते तुम्हाला माहीत असताना तुम्ही एका शब्दाने मला कळवलं नाही. अशी एखादी बाई माझ्या घरात असती ना तर मी ताबडतोब पोलिसांना फोन केला. पोलिसांना फोन केला. मी तुम्हाला स्वतःला फोन केला. हो म्हणतोय. नाही म्हणतोय काय म्हणजे काय? माझ्या टेबलावर फोन आहे. फिरवलाकी लागतो. विचारायचं. हॅलो, तुमच्याकडे माया सणे आहेत का? नाही येतो. बाई म्हटला की परत फोन ठेवायचा, परत फिरवायचा. हॅलो हॅलो, तुमच्याकडे माया सणे आहेत का? काम फरक मारू का? असा एखादा उद्धट म्हणून बोलतो सुद्धा आपण लक्ष द्यायचं नाही. पुन्हा फोन फिरवायचा. हॅलो, तुमच्याकडे माया सणे आहेत का? तुम्ही किती बोलताय? तुमचा पगार किती? तुम्ही बोलतो किती? मायासाने पगाराला आला का? मी हो आज पगार दिला. कुठे कुठे ती माया साने? मी ह्या वयात पिचकारी खेळत नाही बाबा. मला पिचकारी नाहीये. रिव्हॉल्वर कर हातवर. माझे माया साने. इन्स्पेक्टर, हीच ती सटवी. हिनं माझ्या घरादाराचा सत्यानाश केलाय. इन्स्पेक्टर, तुझ्या थोड्याशे झिंज्या उपटाणी यांच्या टाकल्यावर चित्त वाटत. बाई, तुम्ही मला काय नावी समजलं? हॅकर काय? अजय मला नावी समजते. चला मिस माया साने. श्यामे आता काहीतरी बोल, नाहीतर अख्खा जन्म विधूर म्हणून काढावा लागेल तुला. नाही नाही, ही माया साने नाही. नाही नाही, ही माया साने नाही. मग ही आहे तरी कोण? इथे 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 दया दया. ही दया का? आय रिअली सॉरी आहे दया बाई. इन्स्पेक्टर, हे दोन बोके खोटं बोलताय. ए माऊ 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 मनाशी खोटं बोलताय. उडवून टाकू का त्यांना? नको, त्या गोळ्या शिल्लक ठेवा. ओ इन्स्पेक्टर, हीच माया साने. तुम्ही तुमचं टायगर दाबा. तेच काय ते दाबा आणि सरळ हिला उडवून टाका. हीच माया साने. मग दया कुठे आहे? दया आत आहे. बोला तिला. ओरडू नको. ये दया. बाहेर बघू. आले 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 आले. काय झालं? काय ग, मी तुला इथे बसून गेले होते ना. हो. तू तिथं कशी आली? मी तिथून आले कारण मी दया नाही. तुम्ही दया नाही म्हणजे तुम्हीच माया साने. इन्स्पेक्टर, ही माया साने नाही, ही बिचारी दया आहे. हो इन्स्पेक्टर साहेब. हो इन्स्पेक्टर साहेब, ती थिरडी ना थिरडी, ती खोटारडी आहे. ती पलीकडची आहे ना, तीच माया साने. मी माया साने? हो. म्हणजे माझ्या सौतीला मीच माझ्या घरात ठेवून घेतली? होत असं कधी कधी बाई. जाऊ द्या. फॉर द फर्स्ट टाइम इन माय लाईफ. हो, पण त्या पलीकडच्या बाई सुद्धा गप्प राहिल्या. बघा बघा, काही बोलत नाही. त्या बाई गप्प राहिल्या, काही बोलत नाही. त्यांना मी 2 मिनिटात बोलत करतो. कसं? कसं? कारण मी नामांकित वकील आहे. असं कोणाला माहिती नाहीये ते. तुमच्यासारखा कंडक्टर नाहीये. पहा आता माझी योजना पहा. तू माया आहेस की नाही? हो. आई म्हणाली वा. काय पद्धत आहे कबूल करून घेण्याची? तुम्हाला सांगतो, सीमा प्रश्न 2 मिनिटात सुटला असता. हो. तुमचं काम संपलं असेल ना तर जरा ती पोज बदला. तिकडे मला माझं काम करू द्या असं म्हणायचं यांना. चला मिस माया सने पोलीस स्टेशन वर. अहो चला काय चला, मी मायाच आहे पण मी माया साने नाही. मी आहे माया सोनी. सोनी? मग हीच मेली माया साने. आई 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 ती माझी सोनी ग, आणि मी तिचा नॅशनल. तुझे बुश बुश. हे सोनी प्रकरण काय आहे बुवा? त्या दिवशी काकासाहेब मला म्हणाले, तू आमच्या बंगल्यावर येशील कस्टडी करायला.
माझाही स्टडी व्हायचा होता म्हणून मी पटकन होकार दिला. आता मला काय माहित पुढे एवढ्या सगळ्या भांडणी होणार आहेत त्या. फुल स्टॉप. फुल स्टॉप नको आहे. भाई तुम्ही माया साने नाही ना. मग तसं थोडक्यात सांगा ना. उगाच पल्ला कशाला लावत असला हे ओढू नको. तुझी बदली लडाखला कुठे नागपूर या माया साने नाही याही माया साने नाही आणि माया साने तर याच घरात आमच्या घरात. अरे मेल्या उभा काय शोधा चला मी माया साने घेऊन जा घेऊन जा. कधी सत्यनारायण झालो घेऊन जा. इन्स्पेक्टर साहेब चांगलं 14 वर्ष काळ्या पाण्यावर पाठवली. आलं आलं पोलीस स्टेशन आलं. आणि इन्स्पेक्टर साहेब तुम्हाला तिला अटक करायची असेल तर करा. आमची काही हरकत नाही कारण आम्ही सरकारी कामात ढवळाढवळ करत नाही. नाही पण ही माया साने नाही एवढं निश्चित. ही माया साने नाही. मग मी हिला कशाला बरं अटक करू सर. तुम्हाला काय नगाला नग मिळाला घेऊन जा. नो नो नो. पोलीस स्टेशन म्हणजे काय पांढरपूळ वाटलं या मुलाला. छे छे पांढरपूळ केवढा स्वच्छ असतो. हे बघा मिस्टर धोटे आता तुम्ही म्हणाला पण ही बाई तुमची बायको याला पुरावा काय. तो पहा कोपऱ्यामध्ये आमच्या दोघांचा लग्नातला गडगड फोटो. अरे वा छान फोटो आहे. कुणी काढलाय. मी काढला. फर्स्ट क्लास मार्वलस. पण फोटो हा काही पुरावा होऊ शकत नाही मिस्टर धोटे. एखादा सबळ पुरावा द्या मला. सबळ पुरावा. येस ते पहा मंगळसूत्र. मंगळसूत्र अहो असली मंगळसूत्र 2-2 रुपयाला मिळतात गाड्यांवर. परवाच मी माझ्या दुसऱ्या बायकोसाठी तिसरं मंगळसूत्र घेतलं. वाटतं लकी मॅन. एखादा ठोस पुरावा द्या. ठेस मिरण देत नाही. पण ही माया साने नाही एवढं निश्चित. पुरावा पुरावा पुरावा. आठवला आठवला. अचानक आठवला. हा आमच्या दोघांचा निर्लज्ज मुलगा. ही माय सन सानी टॅलेंट. धनगरे धर्मेंद्र. ओके अरे तू या दोघांचा मुलगा काय करणार. बेशाम हरामखोर. मला काय तू तात्या समजलास. अण्णा समजलास. अरे या दोघांच्या लग्नातला फोटो हा काढलास म्हणालास तू. तू कसा काय काढलास हा फोटो. मायावरनं काढला आणि इकडे लावला. कार्ट चालू आहे बरं. कार्ट चालू आहे ना. आमच्या दोघांचं आहे. असो थोडक्यात या मायासाने नाही याही मायासाने नाही या सुद्धा मायासाने नाही. आणि तुम्ही इश्व काहीतरी काय. ठीक आहे मी माझ्या घरी जाऊन बघतो मायासाने. मायासाने मी तुम्हाला काही मदत करू का. आता हे कोण. संपावर गेलेले प्राध्यापक. प्राध्यापक आपली ओळख. मी काकासाहेब भुटे. काका काकासाहेब या बाईना तुम्हीच घरी बोलावलं का. अहो पोई मगापासून जे बेंबीच्या देशापासून ओरडत होतात ना त्याची खरी गरज या ना. ओरडा पाहू ओरडा पाहू. या बाईना तुम्हीच घरी बोलावलं का. भारत माता की. का बोलवलं असं विचारायचं मला. अहो इन्स्पेक्टर साहेब काही दिवसापूर्वी या दोन कारट्यांनी कसला तरी मूर्खासारखा प्लॅन करताना मी चक्क ऐकलं. ऐकलं फेकताय फेकताय म्हणे यांनी ऐकलं. हा मोठा विनोद आहे. ऐकत नाही. आता गंमत पाहा तुम्हाला काय झालं बसायला. आता विचारतील हसायला का म्हणून. का काय काम खाटलेच ना त्यांचे. काय फरक देऊ काय बसतोय ना मी इथं. त्याला ऐकूयला लागलो. काकासाहेब तुम्हाला कधीपासून ऐकू यायला लागलं. 1 वर्ष झालं. अरे वा हा म्हणता काकासाहेब वर्षाची झाली. आमच्या युथ क्लब मधल्या डेंटिस्ट ना माझ्या कानाचं ऑपरेशन केलं. डेंटिस्ट आणि मला स्वच्छ आणि शुभ्र ऐकायला यायला लागलं. का हे तुम्हाला एकदा भैरव कावळा म्हणाले. हो मला कसं सहज झालं. मग आणि ही एकदा तुम्हाला कानखाट्या म्हणाली. माहितीये माझ्या काळजाचं पाणी पाणी झालं. असं होय. आणि मी तुम्हाला एकदा ए गणपती असं म्हटलं. यापुढे नाही म्हणणार. ए गणपती असं म्हणणार नाही. पण काका तुम्हाला ऐकू येते मला नाही का सांगायचं. कारण या घरात सर्वात मी लहान ना. केवळाच्या गुतू गुतू एवढ्याच्या गुतू गुतू गमती जमती कशा काय असत्या. एक मिनिट हे तुमच्या गमती जमती होत बाजूला. मला फक्त एक सांगा या घरात माया साने आहे किंवा नाही.
नाहीये चालेल लाग कुठा माझी नोकरी गेली नोकरी गेली माझी रडतो कशाला वडापावची गाडी टाक आम्ही रोज येऊ हो इन्स्पेक्टर साहेब रडताय कशाला इकडे गोष्ट सांगतो गोष्ट अरे शाळेत काढल्यापासून गोष्टी ऐकल्या नाही काय बाई एक एक गोष्टी सांगायच्या आम्ही बाईंच्याकडेच बघत असायचो म्हणून तो शाळेत काढलं ना माता ऐक पहिल्यांदा वाटलं मला असेल ही माया तुझे ती बिचारी खालीच होती नाहीतर असेल ही कारट्याची भावी वधू हे आत्ता झाली बाहेरून नाहीतर असेल ही महामाया हा ही सगळीकडे फिरते पण ती भलतीच कोणीतरी होती मी डोळे फडफडून बघितलं बाहेर आलो दरवाजाला कडे लावून ठेवले ज्या पकडा दिला अरे खऱ्या माया सालेला पकडायला खरा इन्स्पेक्टर रे हा कोण आहे बाबा सतो तुझो हा आमच्या युथ क्लब मधला दिगंबर साने दिगंबर आता ह्याला काय झालं कुणी दिगंबर म्हटलं की ते लगे दिगंबर शांता तू येतेस का आमच्या युथ क्लब मध्ये मजा मजा असते मी कशाला ओरडते त्यांना काय ऐकू यायला लागलं ना शांता हा शाम्या माझ्याबद्दल काय बोलतोय ग हो तर तुमच्याबद्दल नाही बोलत आहे हा अरे हा म्हणतोय कोण कणतोय म्हणजे नवीन गिराईक ए वाघी गणपती ए गणपती काय ठेवा अप्पा तुम्ही नंदी बैला बुकू 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 बुकू